गुड मॉर्निंग एवरीवन, आपण टॉपिक पाहतोय जीओसी जनरल ऑर्गेनिक केमिस्ट्री आणि लास्ट लेक्चरला आपण कंप्लीट केला होता पण डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन अँड अल्कल ग्रुप। तर आज आपण नवीन एक इम्पॉर्टंट पॉइंट पाहतोय तो म्हणजे आयुपीएसी नॉमेनक्लेचर आयुपीएसी। तर आयुपीएसी हा जो वर्ड आहे तो तुम्ही 10वी मध्ये सुद्धा ऐकलेला आहे आयुपीएसी। तुम्ही आयुपीएसी नॉमेनक्लेचर थोडीफार इन्फॉर्मेशन तुम्हाला याची आहे, 10th मध्ये तुम्हाला हे झालेलं होतं। आज आपण पाहतोय डिटेल मध्ये कारण नीट मध्ये आणि जेई मध्ये याच्यावरती 100% क्वेश्चन विचारला जातो। जेई मेन्स एक्झाम 2020, जेई मेन्स एक्झाम 2019 नीटची एक्झाम असेल तर या प्रत्येक एक्झाम मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर आयुपीएसी नॉमेनक्लेचर विचारलेलं आहे आणि हे आपल्याला प्रत्येक टॉपिक मध्ये येणार आहे। तर इथेच आपण काय करतोय हे आयुपीएसी नॉमेनक्लेचर क्लिअर करतोय। व्हॉट इज द मीनिंग ऑफ आयुपीएसी? आयुपीएसीचा लॉन्ग फॉर्म काय आहे? तर आयुपीएसीचा लॉन्ग फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री। इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री आयुपीएसी। इंटरनॅशनल यू युनियन पी प्युअर ए अप्लाइड अँड सी केमिस्ट्री। तर ही एक इंटरनॅशनल सिस्टीम आहे म्हणजे ऑर्गेनिक कंपाऊंडला आपण जे इंडियामध्ये आयुपीएसी नेम देऊ तेच आयुपीएसी नेम कुठे असणार आहे? अमेरिकेमध्ये असणार आहे तेच आयुपीएसी नेम, लंडन मध्ये असणार आहे, जपान मध्ये असणार आहे, फ्रान्स मध्ये असणार आहे, स्पेन मध्ये असणार आहे, म्हणजे ऑल इंडियामध्ये आपण ऑर्गेनिक कंपनीला आयुपीएसी नेम देऊ शकतो। म्हणजे ते एक इंटरनॅशनल सिस्टीम आहे म्हणजे आयुपीएसी नेम चेंज होणार, तुम्ही कुठे जावा पाकिस्तान मध्ये जरी गेला तरी त्याला तेच आयुपीएसी नेम असणार आहे, आलं लक्षात? तर ही एक इंटरनॅशनल सिस्टीम आहे आयुपीएसी नॉमेनक्लेचर, याच्यावरती 100% क्वेश्चन विचारला जातो। तर आपण स्टार्ट करूया आयुपीएसी नॉमेनक्लेचर। एखादा ऑर्गेनिक कंपाऊंड दिला तर त्या ऑर्गेनिक कंपाऊंडला आयुपीएसी नेम कसं दिलं जातं तर ते आपल्याला पाहायचंय। पहा आयुपीएसी नॉमेनक्लेचर, आयुपीएसी नॉमेनक्लेचर, आयुपीएसी नॉमेनक्लेचर कोणताही ऑर्गेनिक कंपाऊंड असू द्या त्या ऑर्गेनिक कंपाऊंडचं आयुपीएसी नेम ह्या 3 पार्टमध्ये लिहिलं जातं। फर्स्ट पार्ट इज प्रिफिक्स, फर्स्ट इज प्रिफिक्स, प्री प्री म्हणजे काय? फर्स्ट म्हणजे आयुपीएसी नेमच्या सुरुवातीला काय लिहिलं जातं? प्रिफिक्स लिहिलं जातं। त्यानंतर नेक्स्ट आहे वर्ड रूट, नेक्स्ट आहे वर्ड रूट, नंतर काय लिहिलं जातं? प्रिफिक्स नंतर काय लिहिलं जातं? वर्ड रूट, आणि वर्ड रूट नंतर काय लिहिलं जातं? सफिक्स लिहिलं जातं। पहा ही आहे सिक्वेन्स, फर्स्ट काय लिहितात? ऑर्गेनिक कंपाऊंड मध्ये जे काही प्रिफिक्स असेल ते लिहितात, त्यानंतर वर्ड रूट लिहितात आणि त्यानंतर सफिक्स लिहितात। ह्या प्रिफिक्सचे परत 2 टाइप्स आहेत, म्हणजे प्रिफिक्स 2 प्रकारे असतात। त्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्रायमरी प्रिफिक्स, 1 डिग्री प्रिफिक्स, 1 डिग्री प्रिफिक्स, अँड सेकंड इज सेकंडरी प्रिफिक्स, सेकंड इज सेकंडरी प्रिफिक्स, सेम त्या टाइप। सफिक्स पण 2 टाइपचे असतात, सफिक्स पण 2 टाइपचे असतात। तर याच्यामध्ये फर्स्ट आहे प्रायमरी सफिक्स, फर्स्ट इज प्रायमरी सफिक्स, अँड सेकंड इज सेकंडरी सफिक्स, सेकंड इज सेकंडरी सफिक्स। म्हणजे आपल्याला कोणत्याही ऑर्गेनिक कंपाऊंडचं जर आयुपीएसी नेम लिहायचं असेल तर काय करतो आपण? तर हे आपण 5 पॉइंट युज करतो। तर याच्यामध्ये फर्स्ट काय लिहिलं जातं? तर याच्यामध्ये फर्स्ट लिहिलं जातं सेकंडरी प्रिफिक्स, नंतर लिहिलं जातं नंतर लिहिलं जातं प्रायमरी प्रिफिक्स, थर्ड नंबरला लिहिलं जातं वर्ड रूट, 4 नंबरला लिहिलं जातं प्रायमरी सफिक्स, अँड लास्ट लिहिलं जातं सेकंडरी सफिक्स। आता याच्यामध्ये हे सेकंडरी प्रिफिक्स काय इंडिकेट करतं? सेकंडरी प्रिफिक्स इंडिकेट्स ब्रांचेस, इंडिकेट्स ब्रांचेस ऑर सबस्टिट्युएंट्स, ऑर सबस्टिट्युएंट्स। म्हणजे ऑर्गेनिक कंपाऊंड मध्ये जे काही ब्रांच असेल, जो सबस्टिट्यूट असेल तो म्हणजे आपला काय असेल? सेकंडरी प्रिफिक्स। आणि याचं नाव फर्स्ट लिहिलं, हे नाव लिहिल्यानंतर परत काय लिहिलं? तर प्रायमरी प्रिफिक्स। तर प्रायमरी प्रिफिक्स काय लिहायचं? एक तर सायक्लो लिहायचं किंवा बायसायक्लो लिहायचं किंवा स्पायरो लिहायचं, स्पायरो। तर हे सायक्लो म्हणजे काय, बायसायक्लो म्हणजे काय, स्पायरो म्हणजे काय, हे आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत। प्रत्येक पॉइंट आपल्याला डिटेल मध्ये पाहायचा आहे। तर इथं फक्त लक्ष ठेवा, ही हे आयुपीएसी नेम कसं लिहिलं जातं ऑर्गेनिक कंपाऊंडचं? प्रायमरी प्रिफिक्स काय डिग्री करतं? सायक्लो, बायसायक्लो, स्पायरो। त्यानंतर हे वर्ड रूट, तर हे जे वर्ड रूट आहे हे वर्ड रूट काय इंडिकेट करतं? तर नंबर ऑफ कार्बन ऍटम्स, नंबर ऑफ कार्बन ऍटम्स इन मेन चेन, नंबर ऑफ कार्बन ऍटम्स इन मेन चेन। तर मेन चेन मध्ये किती कार्बन ऍटम आहेत ते आपल्याला इंडिकेट करतं।
त्यानंतर आहे प्राइमरी सफिक्स. तर हे प्राइमरी सफिक्स काय इंडिकेट करतं, तर टाइप ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड. कार्बन कार्बन मध्ये कोणता बॉन्ड आहे ते आपल्याला इंडिकेट करतं. मग सिंगल बॉन्ड आहे कार्बन कार्बन मध्ये का डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणजे टाइप ऑफ कार्बन बॉन्ड. टाइप ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड म्हणजे काय असतं आपलं प्राइमरी सफिक्स. देन सेकंडरी सफिक्स इंडिकेट्स फंक्शनल ग्रुप. सेकंडरी सफिक्स इंडिकेट्स फंक्शनल ग्रुप. हे सर्व आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. पाहिजे फर्स्ट तर आयपीसी नेम ऑर्गेनिक कंपाउंड तर ह्या तीन पार्ट मध्ये लिहिलं जातं. फर्स्ट पार्ट इज प्रिफिक्स जो फर्स्ट लिहिला जातो, सेकंड वर्ड रूट जो मिडलला लिहिला जातो, अँड लास्ट इज सफिक्स जो लास्टला लिहिला जातो. सफिक्स प्रिफिक्स दोन टाईपचे आहेत, प्रायमरी प्रिफिक्स अँड सेकंडरी प्रिफिक्स. तर सेकंडरी प्रिफिक्स फर्स्ट लिहितात नंतर प्रायमरी प्रिफिक्स लिहितात. सेकंडरी प्रिफिक्स म्हणजेच काय, ब्रांचेस किंवा सबस्टिट्यूट. प्रायमरी प्रिफिक्स म्हणजे काय, सायक्लो बायसायक्लो किंवा स्पायरो. वर्ड रूट, वर्ड रूट म्हणजे काय, वर्ड रूट इंडिकेट्स नंबर ऑफ कार्बन टर्म्स इन मेन चेन. मेन चेन मध्ये किती कार्बन टर्म आहेत ते. सफिक्स, सफिक्स पण दोन टाईपचे असतात, प्रायमरी सफिक्स अँड सेकंडरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स काय इंडिकेट करतं, टाइप ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड इन मेन चेन. मेन चेन मध्ये कोणत्या टाईपचा बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे ते इंडिकेट करतं. सेकंडरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स काय इंडिकेट करतं, तर ऑर्गेनिक कंपाउंड मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे ते इंडिकेट करतं. तर आता तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या, वन बाय वन आपण डिस्कस करूया. आयपीएसने कोणत्या सिक्वेन्स मध्ये लिहिलं जातं, फर्स्ट लिहितात प्रिफिक्स, नंतर लिहितात वर्ड रूट आणि नंतर लिहितात सफिक्स. तर प्रिफिक्स फर्स्ट प्रिफिक्स कोणतं लिहिलं जातं, सेकंडरी प्रिफिक्स. नंतर कोणतं लिहिलं जातं, प्रायमरी प्रिफिक्स. प्रायमरी प्रिफिक्स नंतर काय लिहितात, वर्ड रूट, नंतर प्रायमरी सफिक्स अँड लास्ट काय लिहितात, सेकंडरी सफिक्स. तर आपण या सर्वांचं मिनिंग बघूया. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया सेकंडरी प्रिफिक्स. सेकंडरी प्रिफिक्स इंडिकेट्स ब्रांचेस ऑर सबस्टिट्यूट. तर कोणकोणत्या ब्रांचेस आहेत किंवा कोणकोणते सबस्टिट्यूट आहेत, तर याच्यामध्ये फर्स्ट आहे, फर्स्ट इज नायट्रो, फर्स्ट इज NO2. जर NO2 ग्रुप तुम्हाला दिसला ऑर्गेनिक कंपाउंड मध्ये, तर तो नेहमी काय असतो, सेकंडरी प्रिफिक्स म्हणजे ब्रांच असतो किंवा तो काय असतो, सबस्टिट्यूट. NO2 नाव काय लिहायचं, नायट्रो. NO2 म्हणजे नायट्रो. सेकंड इज N डबल बॉन्ड O हा सुद्धा काय आहे, सेकंडरी प्रिफिक्स. तर याचं नाव लिहायचं नायट्रोसो, याचं नाव आहे नायट्रोसो. NO2 म्हणजे नायट्रो, NO म्हणजे नायट्रोसो. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे, थर्ड इज आपल्याला माहिती आहे बेंझिन रिंग. बेंझिन रिंग, बेंझिन रिंग मध्ये काय असतो, प्रत्येक कार्बन आयटमला काय अटॅच आहे, हायड्रोजन आयटम अटॅच आहे. प्रत्येक कार्बन आयटमला हायड्रोजन आयटम अटॅच आहे, दिस इज C6H6. जर याच्यामधला आपण एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर काय राहिलं सांगायचं, C6 राहिलं, H5 राहिलं. आणि C6H5 हा जो C6H5 ग्रुप आहे तर त्याला काय म्हणतात, फिनाईल असं म्हणतात, फिनाईल इन शॉर्ट PH. तर फिनाईल सुद्धा काय असतो, सबस्टिट्यूट. त्यात याच्यामध्ये फोर्थ आहे X. तर X म्हणजे काय, तर X म्हणजे हॅलोजन्स. X म्हणजे हॅलोजन. जर समजा हॅलोजन फ्लोरिन असेल तर याचं आयपीएसी नेम काय लिहायचं, फ्लोरो. जर समजा हॅलोजन क्लोरिन असेल तर याचं नाव लिहायचं क्लोरो. नेक्स्ट इज BR म्हणजेच ब्रोमो. अँड लास्ट इज आयोडिन. तर याचं नाव काय लिहायचं, आयडो. याचं नाव लिहायचं आयडो. तर हे सर्व हॅलोजन काय असतात, सेकंडरी प्रिफिक्स. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 5 नंबर R. आर म्हणजेच आपण काय सांगितलं होतं, अल्कायल ग्रुप. तर आर म्हणजेच काय, अल्कायल ग्रुप. ऑल अल्कायल ग्रुप्स आर सेकंडरी प्रिफिक्सेस. याच्यामध्ये जर समजा आर CH3 असेल तर याचं नाव काय आपण लिहिणार, मिथाईल. याचं नाव लिहिणार आपण मिथाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे C2H5 असेल तर याचं नाव काय लिहायचं, इथाईल. त्यानंतर C3H7 असेल तर याचं नाव काय लिहायचं, प्रोपाईल. जेवढे पण आपण पाठ्यामाग अल्कायल ग्रुप पाहिलेत ते सर्व काय आहेत, सेकंडरी प्रिफिक्स आहेत, ते सर्व सबस्टिट्यूट आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 6 नंबर आहे OR. पाहिजे आपण काय लिहिलं होतं, R म्हणजे अल्कायल, OR. OR म्हणजेच काय, तर अल्कॉक्सी. OR म्हणजेच काय असतं, अल्कॉक्सी. R मीन्स एनी अल्कायल ग्रुप. फॉर एक्झाम्पल
जर समजा इथं आपण आर म्हणजे सीएच थ्री घेतला तर ओ सीएच थ्री हा सुद्धा काय झालाय सेकंडरी प्रिफिक्स, याचं नाव काय पहा हा कोणता ग्रुप आहे मिथाईल सीएच थ्री हा एम ई टी एच वाय एल मिथाईल, त्या मिथाईलला काय अटॅच आहे ऑक्सिजन अटॅच आहे, ऑक्सिजन अटॅच असल्यामुळे हे वाय एल काय करायचं रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं ऑक्सी, त्यामुळे याचं नाव काय झालं मिथॉक्झी. त्यानंतर ओ सेटोएच फाईव्ह, तसं ओ सेटोएच फाईव्हचं नाव काय असेल एथॉक्झी, ओ सेटोएच फाईव्हचं नाव असेल एथॉक्झी. तर हे सर्व काय झाले सेकंडरी प्रिफिक्स ब्रांचेस येथे हे सस्टेंडेड, हे जर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये असेल तर यांचं नाव फर्स्ट लिहिलं जातं सेकंडरी प्रिफिक्स. तर आपला इथं हा पॉईंट कम्प्लीट झाला सेकंडरी प्रिफिक्स, स्क्रीनशॉट याचा काढून घ्या. हा आता आपण काय पाहिलं सेकंडरी प्रिफिक्स, त्यानंतर आहे प्रायमरी प्रिफिक्स. तर हे प्रायमरी प्रिफिक्स अनकॉमन आहे म्हणजे जास्त करून अशा टाईपचे आपल्याला कंपाऊंड जास्त नाहीत प्रायमरी प्रिफिक्स असणार आहे. कोणकोणते आहेत प्रायमरी प्रिफिक्स, तर याच्यामध्ये फर्स्ट आहे सायक्लो, फर्स्ट इज सायक्लो. सायक्लो हे प्रिफिक्स कधी युज करतात जर अलिसायक्लिक कंपाऊंड असेल तर, अलिसायक्लिक कंपाऊंड साठी काय युज करतात प्रायमरी प्रिफिक्स. दिस इज सायक्लोहेक्झेन, दिस इज सायक्लोहेक्झेन सायक्लिक कंपाऊंड साठी, अलिसायक्लिक कंपाऊंड साठी. त्यानंतर सेकंड आहे बायसायक्लो, सेकंड इज बायसायक्लो. बाय बाय मीन्स टू अँड सायक्लो म्हणजे दोन सायक्लिक कंपाऊंड असतील तर. हा हाच कंपाऊंड मी इथे करतोय, दिस इज सायक्लोहेक्झेन. याच्यामध्ये मी काय करतोय अजून एक सायक्लिक कंपाऊंड करतोय पहा, दिस इज कॉल्ड सायक्लिक कंपाऊंड. तर पहा हा कार्बन एटम आणि हा कार्बन एटम हे दोन कार्बन कसे आहेत कॉमन आहेत. हा दिस इज फर्स्ट सायक्लिक कंपाऊंड अँड दिस इज सायक्लिक कंपाऊंड, सेकंड सायक्लिक कंपाऊंड. दिस इज फर्स्ट सायक्लिक कंपाऊंड अँड दिस इज सेकंड सायक्लिक कंपाऊंड. ह्या दोन्ही सायक्लिक कंपाऊंडच्या मध्ये काय हा एक कार्बोनेटम आहे, अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो बायसायक्लो, दोन सायकल. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे स्पायरो, थर्ड इज स्पायरो. तर स्पायरो हे प्रायमरी प्रिफिक्स कधी युज करतात, हा एक कार्बोनेटम आहे. ह्या कार्बोनेटमला जर समजा दोन रिंग अटॅच असतील म्हणजे दोन रिंग साठी एकच कार्बोनेटम जर कॉमन असेल तर अशा सायक्लिक कंपाऊंडला आपण काय म्हणतो स्पायरो कंपाऊंड म्हणतो, दिस इज कॉल्ड स्पायरो कंपाऊंड. हा एक कार्बोनेटम आहे, हा कार्बोनेटम कॉमन आहे ह्या रिंगचा आणि ह्या रिंगचा म्हणजे एकच कार्बोनेटम कॉमन आहे, तर अशा वेळेस आपण काय करतो स्पायरो. तर हे तीन आहेत प्रायमरी प्रिफिक्स, बायसायक्लो आणि स्पायरो तर आपल्याला सिलेबस मध्ये नाहीत, तरी पण आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून आपण हे पाहणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे फोर्थ इज वर्ड रूट, फोर्थ इज वर्ड रूट, फोर्थ इज वर्ड रूट. तर वर्ड रूट काय इंडिकेट करतं, इट इंडिकेट्स नंबर ऑफ कार्बन एटम्स, इट इंडिकेट्स नंबर ऑफ कार्बन एटम्स इन मेन चेन. तर मेन चेन मध्ये किती कार्बन एटम आहेत ते आपल्याला इंडिकेट करतं, वर्ड रूट इंडिकेट्स नंबर ऑफ कार्बन एटम्स इन मेन चेन, मेन चेन मध्ये किती कार्बन एटम आहेत ते आपल्याला इंडिकेट करतं. याच्यामध्ये फर्स्ट आहे नंबर ऑफ कार्बन एटम्स, नंबर ऑफ कार्बन एटम्स अँड वर्ड रूट, नंबर ऑफ कार्बन एटम्स अँड वर्ड रूट. जर समजा नंबर ऑफ कार्बन एटम वन असेल तर वर्ड रूट काय लिहितात मीथ, जर समजा कार्बन एटम दोन असतील तर वर्ड रूट काय लिहितात इथ, जर कार्बन एटम तीन असतील तर वर्ड रूट काय लिहितात प्रो, फोर कार्बन एटम ब्यूट, फाईव्ह कार्बन एटम पेंट, सिक्स कार्बन एटम हेक्स, सेवन कार्बन एटम हेट, एट कार्बन एटम ऑक्ट, नाइन कार्बन एटम नोन, टेन कार्बन एटम डेक, इलेवन कार्बन एटम अनडेक अनडेक, ट्वेल्व कार्बन एटम डोडेक, थर्टीन कार्बन एटम ट्रायडेक. तर आपल्याला अनडेक अनडेक म्हणजे किती इलेवन कार्बन एटम, डोडेक म्हणजे किती ट्वेल्व कार्बन एटम, ट्रायडेक असेल तर थर्टीन कार्बन एटम. तर त्याची आवश्यकता आपल्याला नाहीये कारण आतापर्यंत तसे क्वेश्चन आपल्याला विचारलेले नाहीत. तर ऍटलिस्ट तुम्हाला टेन पर्यंत हे काय पाहिजे वर्ड रूट माहित पाहिजे, ऍटलिस्ट टेन पर्यंत हे वर्ड रूट तुम्हाला माहित पाहिजे. तर इथे झाला आपला हा फोर्थ कम्प्लीट वर्ड रूट. हा आता आपण कोणकोणते पॉईंट कम्प्लीट केले, आपण फर्स्ट पाहिलं सेकंडरी प्रिफिक्स, नंतर पाहिलं आपण प्रायमरी प्रिफिक्स, नंतर पाहिलं आपण वर्ड रूट आणि आता आपण पाहतोय प्रायमरी सफिक्स. तर हे प्रायमरी सफिक्स काय असतं पहा, इट इंडिकेट्स टाईप ऑफ
it indicates type of carbon-carbon bond. It indicates type of carbon-carbon bond in main chain. तर main chain मध्ये कोणता टाइपचा carbon-carbon bond आहे ते आपल्याला विचारतात. पहा आपण दोन कॉलम मध्ये हे लिहितोय. मी तर लिहितोय फर्स्ट type of carbon-carbon bond and second is primary suffix. Second is primary suffix. तर आपण हे टेबलच्या फॉर्म मध्ये लिहितोय. एकदम सिंपल पॉइंट आहे हा. एकदम सिंपल पॉइंट आहे. हा टाइप ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड. जर समजा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल मेन चेन मध्ये तर कोणतं प्राइमरी सफिक्स यूज करायचं? एएनई. जर समजा टाइप ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड मेन चेन मध्ये डबल बॉन्ड असेल कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर प्राइमरी सफिक्स कोणतं यूज करायचं? एएनई. टाइप ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड जर समजा ट्रिपल बॉन्ड असेल कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर कोणतं प्राइमरी सफिक्स यूज करायचं? वायएनई. एकदम सिंपल आहे. हा तीन टाइपचे प्राइमरी सफिक्स आहेत एएनई ईएनई वायएनई. एएनई कधी यूज करायचं? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर. ईएनई कधी यूज करायचं? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर. आणि वायएनई कधी यूज करायचं? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर. तर हा झाला आपला फोर्थ पॉइंट कम्प्लीट प्राइमरी सफिक्स. आणि याच्यामध्ये जो लास्ट पॉइंट आहे सेकंडरी सफिक्स म्हणजे फंक्शनल ग्रुप तर तो आपण नंतर पाहणार आहोत. तर इथं आपल्याला हे चार पॉइंट आधी आपल्याला माहित पाहिजे. कारण हे जर चार पॉइंट आपल्याला माहित असतील तर आपण फाईव्ह नंबरचा पॉइंट एकदम सिंपल आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो सेकंडरी सफिक्स. तर इथपर्यंत आपण हे पॉइंट कम्प्लीट केले. तर आता आपण पाहूया सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा आयुपीएसी नॉमेनक्लेचर. आयुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. फर्स्ट इज IUPAC name of saturated hydrocarbons. Saturated hydrocarbons म्हणजेच काय? तर saturated hydrocarbons म्हणजेच alkanes. Saturated hydrocarbons आपण काय म्हणतो? Alkanes म्हणतो. म्हणजे आधी आपण काय पाहूया अल्केनचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर. कारण जर आपल्याला अल्केनचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर समजलं तर अल्केन मध्ये आपण जे रूल्स यूज करतोय आयुपीएसी नेमचे तेच रूल्स आपल्याला सगळीकडे यूज करायचे आहेत. त्यामुळे अल्केनचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर समजणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण हे आलं की बाकीचं सगळं आयुपीएसी नॉमेनक्लेचर तुम्हाला येणार. पण याच्यामध्ये आपण काही रूल्स पाहूया. पण याच्यामध्ये कोणकोणते रूल्स आहेत ते आपण बघूया फर्स्ट रूल्स. तर याच्यामध्ये फर्स्ट रूल आहे. फर्स्ट रूल इज सिलेक्ट द लॉन्गेस्ट कार्बन चेन. सिलेक्ट द लॉन्गेस्ट कार्बन चेन विथ मॅक्झिमम ब्रांचेस. दिस इज फर्स्ट रूल. फर्स्ट रूल काय सांगतो? सिलेक्ट द लॉन्गेस्ट कार्बन चेन विथ मॅक्झिमम ब्रांचेस. म्हणजे ज्या ऑर्गेनिक कंपाऊंडच आपल्याला आयुपीएसी नेमण्याचं आहे तर त्या ऑर्गेनिक कंपाऊंड मध्ये जी लॉन्गेस्ट कार्बन चेन आहे ती पहिल्यांदा सिलेक्ट करायची. लॉन्गेस्ट कार्बन चेन म्हणजे कोणती? ज्या चेन मध्ये जास्तीत जास्त कार्बन एटम असतात अशा चेनला म्हणतो आपण लॉन्गेस्ट कार्बन चेन. फक्त लॉन्ग असून चालत नाहीये तर त्यामध्ये काय असले पाहिजेत? मॅक्झिमम ब्रांचेस असले पाहिजेत. तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल वरून तुम्हाला फर्स्ट रूल क्लिअर होईल. एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये समजा मी ऑर्गेनिक कंपाऊंड घेतलाय सी 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 सी. हा एक ऑर्गेनिक कंपाऊंड आहे याचा आपल्याला आयुपीएसी नेम लिहायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट काय करावं लागेल? कार्बनची चेन सिलेक्ट करावं लागेल. पाहता याच्यामध्ये टोटल किती चेन आहेत? तर टोटल याच्यामध्ये तीन चेन आहेत. तर याच्यामध्ये त्या तीन चेन कोणत्या बघा. तर याच्यामध्ये फर्स्ट चेन कोणते? 1 2 3 4 5 कार्बनचे चेन आहे. पाहता ही 1 2 3 4 5 चेन म्हणजे काय? फक्त स्ट्रेट चेन असते. ती कशी चेन असते? अशी असेल ती चेन कशी असणार आहे? पाकडे तिकडे कशी असणार आहे चेन? फक्त आपल्याला काय करायचं? ती लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे. पहा दुसरी चेन कोणते? 1 2 3 4 5 ही एक पाच कार्बनची चेन आहे. आणि 1 2 3 ही एक तीन कार्बनची चेन आहे. तीन कार्बनची चेन आहे आणि 5 कार्बनची चेन आहे. तर तुम्ही याच्यामध्ये कोणती चेन सिलेक्ट करा सांगा. लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करणार आपण. मग सांगा लॉंगेस्ट कार्बन चेन कोणती आहे? 5 कार्बन टर्म असणारी आहे.
म्हणजे आपण कोणते चेन सिलेक्ट करणार, आपण ही चेन काय करणार, सिलेक्ट करणार. समजा एखाद्या विद्यार्थ्यानं ही चेन सिलेक्ट केली तरी सुद्धा ती करेक्ट आहे, कारण ही चेन सुद्धा किती कार्बनची आहे, पाच कार्बनची आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट एक्झाम्पल, सी 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 सेम स्ट्रक्चर करतो खाली मी, सी 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 हे दोन्ही स्ट्रक्चर कसे आहेत, सेम. आता याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया, तर याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला काय करावं लागेल, लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करावं लागेल. पहा लॉंगेस्ट कार्बन चेन कोणती असेल, वन टू थ्री फोर फाईव्ह, पाच कार्बनची चेन झाली. ही चेन किती आहे, वन टू थ्री फोर फाईव्ह, हे सुद्धा पाच कार्बनची चेन झाली. वन टू थ्री फोर फाईव्ह हे सुद्धा पाच कार्बनची चेन झाली, म्हणजे पाच पेक्षा जास्त कार्बनची चेन आहे का याच्यामध्ये, तर याच्यामध्ये नाहीये. पाच पेक्षा जास्त कार्बनची चेन नाहीये, म्हणजे सिक्स कार्बन असणारी चेन आहे का याच्यामध्ये, नाहीये. मग आपल्याला काय करावं लागेल, पाच कार्बनची चेन आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. तर आपण काय करूया, समजा आपण ही चेन सिलेक्ट केली, कोणती चेन सिलेक्ट केली आपण, ही चेन आपण सिलेक्ट केली, तर ह्या चेन मध्ये टोटल कार्बन टर्म किती आहेत सांगा, तर फाईव्ह कार्बन टर्म आहेत जे आपण चेन सिलेक्ट केले. आता ब्रांचेस किती आहेत सांगा, तर ही एक काय झाली, ब्रांच, आणि ही एक काय झाली, ब्रांच, म्हणजे टोटल ब्रांचेस याच्यामध्ये किती आहेत सांगा, दोन आहेत, टू ब्रांच. किती आहेत, टू ब्रांच. आता याच्यामध्ये आता आपण जेव्हा ही पाच कार्बन टर्मची चेन सिलेक्ट केली, तेव्हा याच्यामध्ये किती ब्रांच आहे ना, दोन ब्रांच. आता पहा ही सध्या किती कार्बन टर्मची चेन आहे सांगा, हे सध्या किती आहे, तर पाच कार्बन टर्मची चेन आहे. किती कार्बन टर्मची चेन आहे, फाईव्ह कार्बन टर्मची चेन आहे. पहा वन टू थ्री फोर फाईव्ह. पाहता याच्यामध्ये ब्रांचिंग किती आहेत, तर ह्या कार्बन टर्मला ही एकच काय अटॅच आहे, ब्रांचिंग अटॅच आहे. पहा इतर किती कार्बन टर्मची चेन आहे, फाईव्ह कार्बन टर्मची चेन आहे, परंतु ब्रांच किती आहे सांगा, ब्रांचिंग किती आहे, एकच ब्रांचिंग आहे. पण इतर ब्रांचिंग कुठे दिसते का तुम्हाला, फक्त या कार्बन टर्मला दिसते ही ब्रांचिंग, म्हणजे किती ब्रांचिंग आहे, एक. मग कोणती कोणती चेन करेक्ट आहे, ही आपण ब्लॅक कलर मध्ये सिलेक्ट केलेली ही चेन करेक्ट आहे का, तर आपण ब्ल्यू कलर मध्ये जी चेन सिलेक्ट केली ती करेक्ट आहे, कोणती चेन करेक्ट असेल. तर आपल्याला काय दिलाय फर्स्ट पॉइंट, सिलेक्ट दी लॉंगेस्ट कार्बन चेन विथ मॅक्झिमम ब्रांचेस. इथे फाईव्ह कार्बनची चेन, इथे फाईव्ह कार्बन चेन, नो डाऊट. इथे टू ब्रांच, इथे वन ब्रांच, म्हणजे कोणती करेक्ट आहे चेन आपली, तर ही चेन आपली करेक्ट आहे, ही चेन कशी आहे आपली, रॉंग आहे. म्हणजे ही जर चेन सिलेक्ट केली एखाद्या विद्यार्थ्यानं फाईव्ह कार्बन टर्मची, तर याचा अर्थ त्याचा आयपीएससीने चुकणार आहे. आले लक्षात, एकदम सिंपल आहे. लॉंगेस्ट चेन पाहिजे प्लस काय पाहिजे, मॅक्झिमम ब्रांचेस. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे, सेकंड रूल इज नंबरिंग. नंबरिंग नंबरिंग इज डन इन सच अ वे दॅट, इन सच अ वे दॅट सबस्टिट्युएंट सबस्टिट्युएंट गेट्स द लोअर नंबर, सबस्टिट्युएंट गेट्स द लोअर नंबर, गेट्स द लोअर नंबर, लोअर नंबर, किंवा याला आपण लोखंड असं म्हणू शकतो. लोखंड म्हणजे काय थोडक्यात, नंबर. जी चेन आपण सिलेक्ट केले त्या चेनला आपल्याला काय करायचं असतं, नंबरिंग करायचं असतं, म्हणजे वन टू थ्री फोर अशी आपल्याला नंबरिंग करायची असते. मग ती नंबरिंग कशा पद्धतीने करायची, कारण नंबरिंग जर चुकलं तरी पण आपलं परत काय चुकणार आहे, आयबीएसने चुकणार आहे. मग पहा नंबरिंग कशी करतात, नंबरिंग इज डन इन सच अ वे दॅट सबस्टिट्युएंट, म्हणजे हे काय आपले सबस्टिट्युएंट, म्हणजेच काय, ब्रांच, गेट्स द लोअर नंबर. तुम्ही अशा एनकडे नंबरिंग करायची की ज्या एनकडून त्या ब्रांचला, त्या सबस्टिट्युएंटला काय मिळेल, लोअर नंबर मिळेल. पहा आपण एक्झाम्पल बघूया, हीच आपण हिच कंपाऊंड घेऊया. पहा कंपाऊंड कोणता आहे, हा सी 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 सी. पहा आपली चेन कोणती होणार आहे, तर आपली ही चेन होणार आहे, राईट. इथं आपण चेन सिलेक्ट केलेलेच आहे. पहा आता याच्यामध्ये मी दोन पद्धतीने नंबरिंग करतोय, तर मी फर्स्ट काय करतोय, लेफ्ट टू राईट अशी नंबरिंग करतोय. दिस इज लेफ्ट साईड अँड दिस इज राईट साईड, लेफ्ट टू राईट अशी नंबरिंग करतोय. म्हणजे काय येणार, हा कार्बन टर्म येणार फर्स्ट, त्यानंतर हा कार्बन टर्म कोणता येणार, सेकंड, हा येणार थर्ड, हा येणार फोर्थ आणि हा येणार फिफ्थ. तर मला सांगा ब्रांच कोणत्या कार्बन टर्मला आहे, तर सेकंड कार्बन टर्मला आहे. समजा आता मी काय करू, राईट टू लेफ्ट अशी नंबरिंग करतो,
राइट टू लेफ्ट, दिस इज फर्स्ट कंडम, सेकेंड, थर्ड, फोर्थ एंड फिफ्थ. आता पहा ही जी ब्रांचिंग आहे, हा जो सबस्टेंड आहे तो कोणत्या कर्णधम गटाचा आहे सांगा, फोर्थ कर्णधम गटाचा आहे. म्हणजे कोणती नंबरिंग करेक्ट असेल, ब्लॅक कलर मध्ये नंबरिंग केलेली करेक्ट असेल का ब्ल्यू मध्ये केलेली करेक्ट असेल, अशा यांकडून नंबरिंग करायचं की ज्या यांकडनं तो जो सबस्टेंड अटॅच आहे तो सबस्टेंडला लोअर नंबर मिळाला पाहिजे, अशा यांकडून आपल्याला काय करायचं आहे, नंबरिंग करायचं आहे. म्हणजे कोणती नंबरिंग करेक्ट आहे सांगा, ही जी आपण ब्लॅक कलर मध्ये जी नंबरिंग केलेली आहे ती आपली नंबरिंग करेक्ट आहे, आणि इथं आपण जे ब्ल्यू कलर मध्ये नंबरिंग केलेली आहे म्हणजे कोणते राईट टू लेफ्ट, ती नंबरिंग कशी आहे, इनकरेक्ट आहे. आले लक्षात? तर अशा यांकडून आपल्याला नंबरिंग करायचे आहे. तर हे झाले पहिले दोन रूल, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पहिले दोन रूल कंप्लीट केले, त्यानंतर तिसरा रूल आहे, थर्ड रूल, फॉर टू ऑर मोर, टू ऑर मोर सबस्टिट्यूएंट्स, टू ऑर मोर सबस्टिट्यूएंट्स, टू ऑर मोर सबस्टिट्यूएंट्स, लोएस्ट सम रूल यूज, लोएस्ट सम रूल यूज. जर समजा त्या कार्बन चेनला दोन सबस्टिट्यूएंट अटॅच असतील किंवा दोन पेक्षा जर जास्त अटॅच असतील तर काय युज करायचं आपल्याला, लोएस्ट सम रूल आपल्याला युज करायचा आहे. कोणता रूल युज करायचा आहे, नीट लक्ष, लोएस्ट सम रूल आपल्याला युज करायचा आहे. आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे लक्ष येईल. समजा सी 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 सी, त्याच्यामध्ये फर्स्ट आपण काय करूया, कार्बनची चेन सिलेक्ट करूया. कोणती कार्बन चेन होईल सांगा, कोणती कार्बन चेन होणार आहे, तर ही कार्बन चेन होणार आहे. पाठीमागे आपण पाहिले तर कोणती चेन होणार आहे, तर ही कार्बन चेन आपली होणार आहे. आपल्याला आपल्याला काय करायचं सांगा, नंबरिंग करायचं आहे. तर याच्यामध्ये सबस्टिट्यूएंट किती अटॅच आहे सांगा, तर हा एक सबस्टिट्यूएंट आहे आणि हा एक सबस्टिट्यूएंट अटॅच आहे. तर याला आपल्याला काय करायचं, ह्या चेनला नंबरिंग करायचं आहे. लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट असे आपण नंबरिंग करून बघूया. लेफ्ट टू राईट दिस इज फर्स्ट कार्बन एटम, लेफ्ट टू राईट दिस इज फर्स्ट कार्बन एटम, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ. आता आपण काय करूया, राईट टू लेफ्ट नंबरिंग करूया. राईट टू लेफ्ट, वन टू थ्री फोर अँड फाईव्ह. तर आता पहा आपण ब्लॅक कलर मध्ये जी नंबरिंग केलेली आहे ती नंबरिंग पहा, हा सबस्टिट्यूएंट कुठे अटॅच आहे, टू ला अटॅच आहे, त्यामुळे त्याला आपण लिहिलं टू. प्लस काय करायचं, हा जो दुसरा सबस्टिट्यूएंट अटॅच आहे तो कुठे आहे, थ्री ला अटॅच आहे, टू प्लस थ्री करायचं, टू प्लस थ्री काय होणार आहे, फाईव्ह. त्यानंतर आता आपण ब्ल्यू कलर मध्ये नंबरिंग केलेली बघूया. आपण ब्ल्यू कलर मध्ये वन टू थ्री फोर फाईव्ह, तर हा जो सबस्टिट्यूएंट अटॅच आहे तो कुठे आहे, थ्री ला अटॅच आहे. प्लस दुसरा सबस्टिट्यूएंट कुठे अटॅच आहे, फोर ला अटॅच आहे. थ्री प्लस फोर काय येणार, सेव्हन येणार. मग याच्यामधली कोणती सम लोएस्ट आहे, तर फाईव्ह. कोणती सम आपली लोएस्ट आली, तर जी ब्लॅक कलर मध्ये जी आपण नंबरिंग केली होती तिची सम कशी आली, लोएस्ट आली. याचा अर्थ कोणती नंबरिंग करेक्ट आहे, ही नंबरिंग करेक्ट आहे, ही नंबरिंग कशी आहे, रॉंग आहे. म्हणजे ब्लॅक कलर मध्ये केलेली नंबरिंग करेक्ट आहे आणि ब्ल्यू मध्ये केलेली कशी आहे, रॉंग आहे. म्हणजे आपली कोणती नंबरिंग करेक्ट असणार आहे, ही नंबरिंग आपली करेक्ट असणार आहे. आलं लक्षात आहे, एकदम सिंपल आहे. जर दोन सबस्टिट्यूएंट असतील किंवा दोन पेक्षा जर जास्त सबस्टिट्यूएंट असतील तर आपल्याला कोणता रूल युज करायचा आहे, तर लोएस्ट सम रूल आपल्याला युज करायचा आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर इथं झाला आपला थर्ड रूल कम्प्लीट. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट रूल आहे, फोर नंबर रूल आहे, राईट दी आयुपीएसी नेम, राईट दी आयुपीएसी नेम ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इन फॉलोविंग ऑर्डर, इन फॉलोविंग ऑर्डर, फॉलोविंग ऑर्डर. म्हणजे काय पहा, राईट दी आयुपीएसी नेम ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इन फॉलोविंग ऑर्डर. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आयुपीएसी नेम आता जे आपण खाली ऑर्डर लिहितोय त्याप्रमाणे लिहायचं आहे. तर पहा याच्यामध्ये फर्स्ट काय करायचं, तर फर्स्ट लिहायचं पोझिशन, तर फर्स्ट काय लिहायचं, पोझिशन ऑफ सबस्टिट्यूएंट, पोझिशन ऑफ सबस्टिट्यूएंट. त्यानंतर काय लिहायचं, नेम ऑफ सबस्टिट्यूएंट, नेम ऑफ सबस्टिट्यूएंट, नेम ऑफ सबस्टिट्यूएंट. त्यानंतर काय लिहायचं,
वर्ड रूट लिया वर्ड रूट लास्ट का लिया प्राइमरी सफिक्स लिया प्राइमरी सफिक्स हा फॉर्म मध्य अपने का लिया सैचुरेटेड हाइड्रोकार्बन आईपीएस नेम लिया अपन एक्जाम्पल बोया लक्ष्य फॉर एक्जाम्पल सी 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 अपना आईपीएस नेम लिया आईपीएस नेम अपन कस लिखना फर्स्ट का एक कार्बन की चेन सिलेक्ट कराएगी को चेन हो सांगा पाठीमाग अपन पाहतोय कोणते कार्बन चेन होना सांगा हे कार्बन चेन होना या कार्बन चेन काय करायचं आता नंबरिंग करायचं पा अपन नंबरिंग कोणत्या एंड कडून करणार ज्या एंड कडून ह्या सबस्टिट्यूटला लोअर नंबर मिळेल त्या एंड कडून आपण काय करणार नंबरिंग करणार कारण इथं काय अटॅच आहे फक्त एकच सबस्टिट्यूट अटॅच आहे म्हणजे सांगा नंबरिंग कशी होईल लेफ्ट टू राईट होईल का राईट टू लेफ्ट होईल तर लेफ्ट टू राईट होईल म्हणजे हा कार्बन कसा असेल फर्स्ट हा असेल सेकंड हा असेल थर्ड हा असेल फोर्थ आणि हा असेल फिफ्थ कार्बन एटम तर पहा आईबीएस नेम आपल्याला कसं लिहायचं आहे तर फर्स्ट काय लिहायचं पोझिशन ऑफ सबस्टिट्यूएंट हा जो सबस्टिट्यूएंट आहे तो कोणत्या पोझिशनला अटॅच आहे सेकंड पोझिशनला अटॅच आहे त्यामुळे इथं फर्स्ट काय लिहायचं टू लिहायची पोझिशन त्यानंतर पहा टू लिहायचं त्यानंतर काय लिहिणार आहे नेम ऑफ सबस्टिट्यूएंट तर ह्या सबस्टिट्यूएंटचं इथं काय लिहायचंय नाव लिहायचंय पहा ह्या कार्बनला खाली एकच कार्बन टाइम अटॅच आहे या कार्बनचे व्हॅलन्सी किती कंप्लीट आहे सांगा एकच मग आपण याला काय करणार व्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी तीन एच अटॅच करणार आपण तीन एच अटॅच करणार म्हणजेच काय तयार होणार सीएच थ्री आणि सीएच थ्री म्हणजेच काय सांगा मिथाईल तर एक सी म्हणजे काय इथं मिथाईल आहे आलं लक्षात टू मिथाईल हा फर्स्ट आपण काय लिहिला पोझिशन ऑफ सबस्टिट्यूएंट हा सबस्टिट्यूएंट टू ला अटॅच आहे त्यामुळे आपण फर्स्ट काय लिहिलं इथं टू लिहिलं त्यानंतर आहे नेम ऑफ सबस्टिट्यूएंट हा जो सबस्टिट्यूएंट अटॅच आहे त्याचं आपण पुढे काय लिहिलं नाव लिहिलं मिथाईल पुढे काय लिहायचंय वर्ड रूट तर ह्या चेन मध्ये टोटल कार्बन टर्म किती आहेत तर ह्या चेन मध्ये टोटल कार्बन टर्म आहेत फाईव्ह त्यामुळे वर्ड रूट काय येणार सांगा वर्ड रूट येणार पेंट जर फाईव्ह कार्बन टर्म असेल तर वर्ड रूट आपण काय लिहितो पेंट पुढे काय येणार प्रायमरी सफिक्स आता प्रायमरी सफिक्स कोणते एएनई ईएनई आणि वायएनई मला सांगा हे जे आपण चेन सिलेक्ट केले त्या चेन मध्ये कोणता बॉन्ड आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे का डबल बॉन्ड आहे का ट्रिपल बॉन्ड आहे एकही डबल बॉन्ड नाहीये किंवा ट्रिपल बॉन्ड नाहीये डबल बॉन्ड नाहीये ट्रिपल बॉन्ड नाहीये म्हणून आपण काय लिहिणार इथं एएनई आता पहा हे टू हे काय आहे नंबर एम हे काय आहे लेटर नेहमी लक्ष नंबर मध्ये आणि लेटर मध्ये आपण काय देतो इथं डॅश देतो आणि दिस इज आईपीएस नेम टू मिथाईल पेंटेन लक्षात याचा आईपीएस नेम काय आहे टू मिथाईल पेंटेन अजून आपण एक्झाम्पल्स बघूया म्हणजे लक्षात येईल हा एक्झाम्पल सी 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 आता पहा मी काय करतो इथं सी सी सा ह्याच्यामध्ये कोणते कार्बन चेन होईल वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स इथं आहे सिक्स कार्बन टर्मची चेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हे पण आहे सिक्स कार्बन टर्मची चेन वन टू थ्री फोर फाईव्ह हे आहे फाईव्ह कार्बन टर्मची चेन मग आपण कोणते चेन सिलेक्ट करणार तर सिक्स कार्बन टर्मचे आपण चेन काय करणार सिलेक्ट करणार म्हणजे आपण ही चेन काय करणार सिलेक्ट करणार ह्या चेनला काय करायचं आता नंबरिंग करायचं कोणत्या अंकांना नंबरिंग करणार तुम्ही सांगा ज्या अंकांना ह्या सबस्टिट्यूएंटला लोअर नंबर मिळेल त्या अंकांना नंबरिंग करायची म्हणजे पहा वन टू थ्री थ्री नंबर मिळतोय वन टू थ्री फोर फोर नंबर मिळतोय म्हणजे लेफ्ट टू राईट नंबरिंग करेक्ट आहे वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स पहा हा जो सबस्टिट्यूएंट अटॅच आहे तो कुठे अटॅच आहे थ्रीला अटॅच आहे थ्रीला अटॅच आहे त्यामुळे तो फर्स्ट करायचं थ्री त्यानंतर सी सी म्हणजे कोणता अल्कल ग्रुप आहे सांगा हा सी सी म्हणजे कोणता अल्कल ग्रुप हा इथायल आहे हा तसं लक्षात येत नसेल तर आपण काय करूया इथं तुम्हाला मी हा एथल ग्रुप कसा इथे सांगतोय हा याने किती बॉन्ड तयार केले एकच हा यानं एकच बॉन्ड तयार केलाय याला किती कमी अजून तीन सी एच थ्री याला दोन कमी सी एच टू याला एक कमी आहे याला दोन कमी आहेत याला दोन कमी आहेत याला तीन कमी आहेत याला दोन कमी आहेत याला तीन कमी आहेत हा आपली चेन कोणती आहे ही चेन आहे आता हा जो सबस्टिट्यूएंट अटॅच आहे तो कोणत्या पोझिशन आहे थर्ड पोझिशनला त्यामुळे आपण काय लिहिलं थ्री
त्यानंतर सी एच टू सी एच थ्री चं काय लिहितो आपण नाव लिहितो नेम ऑफ सब्सटंट सी एच टू सी एच थ्री म्हणजे कोणता सब्सटंट आहे हा इथाइल दिस इज इथाइल त्यानंतर काय लिहितो आपण वर्ड रूट वर्ड रूट मेन चेन मध्ये टोटल कार्बन किती आहेत सिक्स आहेत त्यामुळे वर्ड रूट काय हेच जाणार त्यानंतर काय येणार प्रायमरी सफिक्स कार्बन कार्बन सर्व सिंगल बॉन्ड आहेत एकही डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड नाहीये म्हणजे आपण काय लिहिणार ए एन ई नंबर आणि लेटर मध्ये नेहमी काय द्यायचा डॅश द्यायचा अँड दिस इज आयपीएसी नेम थ्री इथाइल हेक्सेन आलं लक्षात आहे त्यानंतर आपण नेक्स्ट रूल कडे आपले चार रूल कम्प्लीट झाले फोर्थ रूल त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे फाईव्ह नंबर हा फाईव्ह नंबर आहे फॉर फॉर टू ऑर मोर फॉर टू ऑर मोर सेम सबस्टिट्युएंट सेम सबस्टिट्युएंट यूज प्रीफिक्सेस यूज प्रीफिक्सेस लाइक लाइक डाय फॉर टू ट्राय फॉर थ्री ट्राय फॉर थ्री टेट्रा टेट्रा फॉर फोर पेंटा पेंटा फॉर फाइव हा काय सांगतो आपल्याला रूल हा फॉर टू ऑर मोर सेम सबस्टिट्युएंट जर समजा दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टिट्युएंट जर ते सेम असतील तर काय यूज करायचं यूज प्रीफिक्सेस लाइक काय यूज करायचं डाय यूज करायचं जर दोन सेम असतील तर जर तीन सेम असतील तर ट्राय यूज करायचं जर चार सेम असतील तर टेट्रा यूज करायचं पाच सेम असतील तर पेंटा यूज करायचं सहा सेम असतील तर हेक्सा यूज करायचं आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे लक्ष ते हा फॉर एक्झाम्पल सी एच थ्री सी एच टू सी एच सी एच थ्री सी एच सी एच थ्री सी एच टू सी एच थ्री हा याचं आपल्याला काय करायचं आहे आयपीएस नेमचं आहे तर याच्यामध्ये फर्स्ट काय करायची कार्बन चेन सिलेक्ट करायची कोणते कार्बन चेन म्हणून सांगा ही आहे लॉंगेस्ट कार्बन चेन तर या चेनला काय करायचं नंबरिंग करायचं कोणत्या अंकाने नंबरिंग करणार तुम्ही जर समजा तुम्ही ही चेन सिलेक्ट केली तर ह्या चेनला किती सबस्टिट्युएंट अटॅच आहेत सांगा तर याला दोन सबस्टिट्युएंट अटॅच आहेत सी एच थ्री सी एच थ्री जर दोन सबस्टिट्युएंट अटॅच असतील तर नंबरिंग करताना काय करायचं लोएस्ट सम रूल यूज करायचा समजा आपण इकडे नंबरिंग केली वन टू थ्री फोर फाइव आणि सिक्स तर हे दोन सबस्टिट्युएंट कोणकोणत्या कार्बन टर्मला अटॅच आहेत एक आहे थर्ड कार्बन टर्मला अटॅच आणि एक आहे फोर्थ कार्बन टर्मला अटॅच या दोघांचे सम करा काय येणार सेव्हन जर समजा तुम्ही इकडे नंबरिंग केली तर काय येणार वन टू थ्री फोर फाइव्ह सिक्स परत काय येणार थ्री आणि फोरच येणार परत थ्री आणि फोरची सम किती येणार सेव्हन त्यामुळे तुम्ही नंबरिंग अशा ठिकाणी कोणत्याही एंड करून केली तरी पण चालेल दोन्ही एंड कडून सम कशी येते सेम येते त्यामुळे काय करायचं दोन्ही एंड कडून नंबरिंग केली तरी पण कोणत्याही एका एंड कडून नंबरिंग करा कोणत्याही एका एंड कडून नंबरिंग केली तरी पण चालेल आता पहा सबस्टिट्युएंट किती अटॅच आहेत दोन आपण आयपीएस नेम काय लिहितो फर्स्ट काय करायचं पोझिशन द्यायची पहा हा सबस्टिट्युएंट कोणत्या कार्बन टर्मला अटॅच आहे थ्री कार्बन टर्मला अटॅच आहे हा सबस्टिट्युएंट कुठे अटॅच आहे फोरला अटॅच आहे त्यामुळे लिहिलं थ्री फोर फोर थ्री असं नाही लिहायचं थ्री फोर असं लिहायचं आता पहा हा सबस्टिट्युएंट आणि हा सबस्टिट्युएंट हे दोन्ही कशात सांगा सेम दोन्ही पण काय मिथाइल आणि हे दोन सेम आहेत त्यामुळे फर्स्ट काय लिहायचं डाय लिहायचं फर्स्ट लिहायचं डाय आणि त्यानंतर याचं नाव लिहायचं मिथाइल डाय मिथाइल आलं लक्षात आहे हे जे दोन सबस्टिट्युएंट अटॅच होते ते दोन सबस्टिट्युएंट कसे आहेत सेम आहेत हे दोन्ही सेम आहेत त्यामुळे आपण काय लिहिलं डाय जर तीन असते तर आपण काय लिहिलं असतं ट्राय लिहिलं असतं आलं लक्षात त्यानंतर ह्या सबस्टिट्युएंटचं काय लिहायचं नाव लिहायचं मिथाइल म्हणजे काय झालं हे डाय मिथाइल पुढे काय लिहिणार होतं सांगा त्यानंतर लिहायचं वर्ड रूट ह्या मेन चेन मध्ये टोटल कार्बन किती आहेत पहा ह्या मेन चेन मध्ये कार्बन किती आहेत सिक्स आहेत सिक्स असेल तर आपण वर्ड रूट काय लिहितो हेक्स लिहितो त्यानंतर काय लिहितो आपण प्रायमरी सफिक्स सगळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत म्हणजे काय येणार एनी पाठीमागे मी तुम्हाला सांगितलं होतं
हा नंबर आहे आणि डी हे काय लेटर आहे. नंबर आणि लेटरच्या मध्ये नेहमी काय देता डॅश द्यायचा. नंबर आणि नंबरच्या मध्ये नेहमी काय देता कॉमा देता. कॉमा कुठे देता आणि डॅश कुठे देता समजलं. तर डॅश कुठे द्यायचा आहे तर लेटर मध्ये आणि नंबरच्या मध्ये. म्हणजे लेटर आणि नंबरला जर तुम्हाला सेपरेट करायचा असेल तर डॅश द्यायचा. नंबर आणि नंबरच्या मध्ये काय द्यायचा नेहमी कॉमा देता. तर हे झालं याचं आयपीएस नेम. म्हणजे या कंपाऊंडचं आयपीएस नेम काय आहे 3,4-dimethylhexane. द आयपीएस नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 3,4-dimethylhexane. अजून एक एक्झाम्पल पहा. हे एक्झाम्पलचं आयपीएस नेम तुम्हाला लिहिता आलं पाहिजे CH3CH2CH3CH3CH2CH3. येत आहे ते सिलेक्ट असेल. फर्स्ट काय करा लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करा. कोणती चेन असेल तर ही चेन आहे. प्रत्येक वेळेस स्ट्रेट चेन असेल असं नाही. प्रत्येक वेळेस ही चेन असेलच नाही. अशी पण चेन असू शकते. आपण पुढे एक्झाम्पल पाहणार आहे तिथे तुमच्या लक्षात येईल. तर इथे कार्बन चेन सिलेक्ट करा. कोणती चेन होणार ही चेन होणार. ह्या चेनला नंबरिंग करा. कोणत्या चेनला नंबरिंग करणार तुम्ही. हा तुमची काय होणार आहे ही चेन तुमची होणार आहे. ह्या चेनला नंबरिंग करा. किती सबस्टेंट अटॅच आहेत 2 1 2 हे दोन आहेत. जर दोन सबस्टेंट अटॅच असतील तर काय करायचं लोएस्ट सम रूल युज करा. समजा तुम्ही ह्या एंडकडे नंबरिंग केले तर काय होणार आहे 1 2 3 4 5 and 6. तर हे झाले 6 कारण तुमची चेन. पहा हे दोन मिथाइल ग्रुप कुठे अटॅच आहेत थर्ड पोझिशनला. त्यामुळे काय करणार आपण 3+3 करणार. हा कुठे आहे 3 ला. हा कुठे आहे 3 ला. 3+3 काय होणार 6 होणार. समजा आपण ह्या एंडकडे नंबरिंग केली असती 1 2 3 4 5 6. 4 ला अटॅच आहेत हे दोन सबस्टेंट. जर आपण इकडे नंबरिंग केली तर म्हणजे काय होणार 4+4 इथे कुठे काय होणार 8. म्हणजे कोणती नंबरिंग करेक्ट आहे आपली लेफ्ट टू राईट. हेच नंबरिंग आपली करेक्ट आहे. राईट टू लेफ्ट ही नंबरिंग आपली कशी होणार रॉंग होणार. लेफ्ट टू राईट आपली नंबरिंग करेक्ट आहे. त्यानंतर काय लिहायचं आयपीएसी नेम. कसं लिहिणार आयपीएसी नेम तर फर्स्ट काय लिहायचं पोझिशन ऑफ सबस्टिट्यूएंट. हा सबस्टिट्यूएंट आणि हा सबस्टिट्यूएंट कसे आहेत सेम आहेत. हा सबस्टिट्यूएंट कुठे अटॅच आहे 3 ला अटॅच. त्यामुळे फर्स्ट काय लिहायचं येतं 3. हा सबस्टिट्यूएंट कुठे अटॅच आहे 3 ला. त्यामुळे हा नंबर काय झाला रिपीट झाला. ह्या सीएच थ्री साठी आपण 3 हा नंबर घेतला. ह्या सीएच थ्री साठी आपण हा 3 हा नंबर घेतला. अल्लाशात 3 3 किती आहेत 2 आहेत. दोन्ही कसे आहेत सेम. जर दोन सेम असतील तर काय लिहायचं डाय लिहायचं. त्यानंतर याचं नाव लिहायचं मिथाइल. त्यानंतर पुढे काय लिहिणार आपण वर्ड रूट. ह्या चेन मध्ये आपण जी चेन सिलेक्ट केले त्याच्यामध्ये कार्बन टन किती आहेत 6. त्यामुळे काय लिहायचं हेक्स. अँड लास्ट काय लिहायचं प्रायमरी सफिक्स करणार ए. आणि नंबर आणि लेटरच्या मध्ये काय द्यायचा डॅश. नंबर आणि नंबर मध्ये काय द्यायचा कॉमा. हे झालं आयपीएस नेम 3,3-dimethylhexane. आलं लक्षात. तर हा झाला आपला 5 नंबर पॉइंट कम्प्लीट. 5 नंबर रूल कम्प्लीट. रूल कम्प्लीट केले त्यानंतर 5 नंबर रूल आहे. 5 नंबर फॉर two or more different substituents alphabetical order use. जर समजा दोन किंवा दोन पेक्षा जास्त दोन किंवा दोन पेक्षा जास्त डिफरंट सबस्टिट्यूएंट अटॅच असतील तर काय युज करायचं आहे अल्फाबेटिकल ऑर्डर युज करायचा आहे. तर हा वर्ड खूप महत्वाचा आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर कधी युज करायचा आहे जर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये दोन सबस्टिट्यूएंट असतील आणि ते दोन जर डिफरंट असतील तर काय युज करायचं अल्फाबेटिकल ऑर्डर युज करायचे. हा एक्झाम्पल म्हणजे लक्षात येईल. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3CH CH3 CH CH2 CH3 CH2 CH3. आता याच्यामध्ये हे फर्स्ट एक्झाम्पल. तर याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे तर कार्बन चेन आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. तर कोणती कार्बन चेन म्हणून सांगा. तर याच्यामध्ये काय करायचं फर्स्ट लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची. लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायची प्लस त्याच्यामध्ये काय असलं पाहिजेत
मैक्सिमम ब्रांचेस पण असले पाहिजेत. तर याच्यामध्ये कोणती कार्बन चेन होईल, एकदम सिंपल आहे. तर पहा, तर ही काय आहे, कार्बन चेन आहे. किती कार्बन डबची चेन आहे, तर ही आहे 5 कार्बन डबची चेन. आणि ह्या चेनला ब्रांचिंग किती आहेत, 2. ही एक ब्रांचिंग आहे आणि ही एक ब्रांचिंग आहे, म्हणजे सबस्टिट्यूएंट आहे. हा, ह्या चेनला आपल्याला काय करायचे, नंबरिंग करायचे. आता आपल्याला नंबरिंग कोणत्या ने कनेक्ट करावं लागेल, कारण पहा 2 सबस्टिट्यूएंट आहेत. जर 2 सबस्टिट्यूएंट असतील तर आपण काय करतो, लोएस्ट सम रूल यूज करतो. हा, जर समजा आपण ह्या एकडे नंबरिंग केली तर हा कार्बन टर्म होईल फर्स्ट कार्बन टर्म, हा कार्बन टर्म होईल सेकंड, हा कार्बन टर्म थर्ड, हा कार्बन टर्म फोर्थ अँड दिस वन 5. तर हे आहेत 5 कार्बन आयटम्स चेन. हा हा सबस्टिट्यूएंट कुठे अटॅच आहे, 2 ला. हा सबस्टिट्यूएंट कुठे अटॅच आहे, 3 ला. 2 + 3 किती येणार, सम 5 येणार. जर समजा आपण ह्या एंट्री नंबरिंग केली असती तर काय आले असते, पहा, दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ. आता हा सबस्टिट्यूएंट कुठे अटॅच आहे, 3 ला अटॅच आहे, 3 प्लस हा सबस्टिट्यूएंट कुठे अटॅच आहे, 4 ला. 3 + 4 किती आली असती, 7. म्हणजे आपली कोणती नंबरिंग करेक्ट आहे, हे नंबरिंग करेक्ट आहे. हे नंबरिंग कशी आहे, रॉंग आहे. म्हणजे ही नंबरिंग करेक्ट नाहीये, कारण याची सम किती आहे, 7 येते. लोएस्ट सम रूल आपल्याला इथे युज करायचा आहे. आता पहा, याचा आपल्याला आयपीएससी नेम लिहायचा आहे. आयपीएससी नेम कसं लिहिणार याचं, तर पहा आयपीएससी नेम लिहिताना आपल्याला काय युज करायचं आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर युज करायचं आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर हा कोणता सबस्टिट्यूएंट आहे, CH3. CH3 नाव काय येतं, मिथाईल. मिथाईलचं फर्स्ट लेटर काय आहे, M. पहा हा कोणता ग्रुप आहे, मिथाईल. हा सबस्टिट्यूएंट कोणता आहे, तर हा सबस्टिट्यूएंट आहे इथाईल. हा सबस्टिट्यूएंट आहे इथाईल. मग नाव लिहिताना कोणाचं फर्स्ट लेटर, हा इथं फर्स्ट लेटर M आहे, इथं फर्स्ट लेटर E आहे. ABCD मध्ये कोणतं लेटर फर्स्ट येतं, M फर्स्ट येतं का E फर्स्ट येतं, तर E फर्स्ट येतं. म्हणून काय करायचं, याचं नाव फर्स्ट लिहायचं, फर्स्ट इथाईल लिहायचं आणि नंतर मिथाईल लिहायचं. म्हणजे पहा, आपल्याला फर्स्ट इथाईल लिहावं लागेल. मग इथाईल हा कोणत्या कार्बन टर्मला अटॅच आहे, CH2 CH3. हा कोणत्या कार्बन टर्मला अटॅच आहे, थर्ड कार्बन टर्मला अटॅच आहे. त्यामुळे फर्स्ट काय लिहायचं, त्याची पोझिशन लिहायची. इथाईल ग्रुपची पोझिशन आहे 3, त्यामुळे ते लिहायचं 3. त्यानंतर लिहायचं याचा नेम इथाईल, 3 इथाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे मिथाईल. मिथाईल कुठे अटॅच आहे, 2 ला. त्यामुळे ते लिहायचं 2 मिथाईल, 3 इथाईल, 2 मिथाईल. त्यानंतर आपण काय लिहितो, सबस्टिट्यूएंट लिहून झालं की आपण काय लिहितो, वर्ड रूट. टोटल कार्बन टर्म इन मेन चेन 5, देअरफोर वर्ड रूट इज पेंट. अँड लास्ट काय लिहायचं, प्रायमरी सफिक्स. कोणते येणार, प्रायमरी सफिक्स ANE, कारण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. इथे काय येणार, डॅश येणार, इथे डॅश येणार, इथे डॅश येणार. नंबर आणि लेटर मध्ये नेहमी काय असणार, डॅश. दिस इज आयपीएससी नेम, 3 इथाईल 2 मिथाईल पेंटेन. त्यानंतर पहा नेक्स्ट एक्झाम्पल, हे एक्झाम्पल पण इम्पॉर्टंट आहे. CH3 CH2 CH CH3 CH CH2 CH3 CH2 CH3. याच्यामध्ये लॉन्गेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करा, लॉन्गेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करा. प्लस त्याच्यामध्ये काय असला पाहिजेत, मॅक्झिमम ब्रांचेस असला पाहिजेत. याच्यामध्ये कोणती चेन होईल, 1 2 3 4 5 6, हे 6 कार्बन टर्मची चेन होईल. आणि त्याला हे 2 काय असतील, सबस्टिट्यूएंट अटॅच. किंवा ही पण चेन होऊ शकते, 1 2 3 4 5 6, ही पण चेन होऊ शकते. बा याच्यामध्ये समजा आपण ही चेन आपण सिलेक्ट केली, कोणती चेन सिलेक्ट केली आपण, समजा आपण ही चेन सिलेक्ट केली, तर या चेन मध्ये टोटल 6 कार्बन आयटम आणि प्लस हे 2 काय आहेत, सबस्टिट्यूएंट आहेत. आता आपण याच्यामध्ये नंबरिंग कोणते करणार तुम्ही, समजा तुम्ही ह्या अँकर नंबरिंग केली तर काय होणार, 1 2 3 4 5 6, 3 आणि 4 ला अटॅच आहे, 3 आणि 4 चे सम काय, 7. जर समजा तुम्ही इकडे नंबरिंग केली 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, परत 3 आणि 4 ला आलं म्हणजे परत काय होणार, सम 7. म्हणजे तुम्ही ह्या अँकर नंबरिंग केली तर सम 7 येते, ह्या अँकर नंबरिंग केली तर सम 7 येते. दोन्ही एन कडून सम कसे आहेत, सेम आहे. दोन्ही एंडकडून सम कशा आहे, सेम आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तर पहा हे जे सबस्टिट्यूएंट अटॅच आहेत ते सेम आहेत का बघायचं. जर सेम असतील तर कोणत्याही एंडकडून नंबरिंग केली तरी पण चालेल. जर समजा हे सबस्टिट्यूएंट डिफरंट असतील तर काय करायचं, अल्फाबेटिकल ऑर्डर युज करायची नंबरिंगसाठी. मग पहा आपण कोणत्या एंडकडून नंबरिंग आता करणार,
हा कोणता ग्रुप आहे इथाइल, हा ग्रुप कोणता आहे मिथाइल, ज्या एंडकडनं इथल ग्रुप जवळ त्या एंडकडनं नंबरिंग करायची, म्हणजे हा कार्बन टर्म असेल फर्स्ट, हा असेल सेकंड, हा असेल थर्ड, हा असेल फोर्थ, हा असेल फिफ्थ आणि हा असेल सिक्स्थ. नंबरिंग साठी अल्फाबेटिकल ऑर्डर कधी यूज करायची, जर दोन्ही एन कडून सम जर सेम येत असेल तर अशा वेळेस काय करायचं, अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची नंबरिंग साठी. म्हणजेच आता इथं आपल्याला आयपीएससी नेम काय लिहिता येईल, लिहिताना मात्र अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची, कधी पण आयपीएससी नेम लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची. हा इथल ग्रुप कुठे अटायचे, थर्ड कार्बन टर्म ला, त्यावेळी तुला येतं थ्री इथाइल. त्यानंतर मिथाइल कुठे अटायचे, फोर ला, त्यामुळे काय येणार फोर मिथाइल. त्यानंतर टोटल कार्बन टर्म इन चेन सिक्स, देअरफोर वर्ड रूट इज हेक्स अँड लास्ट काय येणार एन ई हेक्सेन. इथं डॅश 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 थ्री इथाइल फोर मिथाइल हेक्सेन. तर हे झालं आयपीएससी नेम. आपण इथं काय केलं, नंबरिंग साठी अल्फाबेटिकल ऑर्डर यूज केली होती. इथे आपण नंबरिंग साठी अल्फाबेटिकल ऑर्डर यूज केली होती का, नव्हती यूज केलेली. फर्स्ट काय करायचं आहे, लोएस्ट सम रूलला प्रेफरन्स द्यायचा आणि नंतर अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची. याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स आता हे काय पाहिलं आपण, फाईव्ह रूल्स पाहिले आपण आयपीएससी नॉमेनक्लेचर फॉर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. तर हे पाच रूल जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला अल्केनचं 90% आयपीएससी नेम लिहिता येतं. याच्यामध्ये एक्झाम्पल बघूया म्हणजे लक्ष देईल. फर्स्ट एक्झाम्पल CH3 CH C2H5 CH2 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 CH3. This is first example. Then example second, याचा आयपीएससी नेमका असेल, जे फर्स्ट एक्झाम्पल दिले त्याचा आयपीएससी नेमका असेल पहा, CH3 CH CH2 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 CH3 अँड C2H5. तर जेव्हा आपल्याला हा C2H5 दिसेल त्यावेळेस काय करायचं, हा जो C2H5 ग्रुप आहे तो फर्स्ट सिम्पल फॉर्म मध्ये लिहायचा. आता हा C2H5 सिम्पल फॉर्म मध्ये कसं लिहिणार, तर पहा C2H5 सिम्पल फॉर्म मध्ये कसं लिहायचं, तर हा जो CH2 आहे तो रिमूव्ह करायचा, त्या ठिकाणी दोन कार्बन टर्म एकमेकांना अटॅच करायचे. हे दोन कार्बन टर्म, त्या कार्बनचे फ्रिक्वेन्सी किती कमी आहे दोन, याची किती कमी आहे तीन, तर CH2 CH3 हे जर त्याचं सिम्पल फॉर्म. मग आता काय करायचे, कार्बनची चेन सिलेक्ट करा. आता कार्बनची चेन कोणती होईल पहा, 1 2 3 4 5 6 ही आहे सिक्स कार्बन टर्मची चेन, 1 2 3 4 5 6 7. तर ही आहे सेवन कार्बन टर्मची चेन, म्हणजे ही चेन सिलेक्ट होणार. आता याच्यानं काय करायचं, नंबरिंग करायचं. कोणत्या एंडकडे नंबरिंग करणार तुम्ही, ह्या एंडकडे नंबरिंग करायचं का ह्या एंडकडे नंबरिंग करायचं. याच्यामध्ये सबस्टिट्यूएंट कोणता आहे, तर CH3 हा काय आहे सबस्टिट्यूएंट. ज्या एंडकडून ह्या सबस्टिट्यूएंटला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडून नंबरिंग करायचे आहे. म्हणजे आपल्याला एकाने करावं लागेल, 1 2 हा आहे 3 4 5 6 अँड 7. जर तुम्ही इकडे नंबरिंग केली असता तर 1 2 3 4 5, तर 5 ला हा सबस्टिट्यूएंट अटॅच झाला असता, सबस्टिट्यूएंटला लोअर नंबर मिळायला पाहिजे अशा एंडकडून नंबरिंग करायची. पाहता 1 2 3, तर हा फर्स्ट कुठे अटॅच आहे, हा सबस्टिट्यूएंट कुठे अटॅच आहे थ्री ला, त्यावेळी काय लिहायचं थ्री CH3 अटॅच आहे. CH3 नाव काय, मिथाइल, थ्री मिथाइल. त्यानंतर मेन चेन मध्ये टोटल कार्बन टर्म किती आहेत सेवन, त्यामुळे वर्ड रूट काय हे आणि लास्ट काय एन ई थ्री मिथाइल हेप्टेन, हे झालं याचं आयपीएससी नेम. त्यानंतर याचा आयपीएससी नेम काय असेल पहा, दिस इज बॉन्ड लाईन फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला, हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. याच्यामध्ये लॉंगेस्ट कार्बन चेन कोणती होणार, 1 2 3 4 5 6 7 8, 8 कार्बन टर्मची चेन आहे, 1 2 3 4 5 6 7, 7 कार्बन टर्मची चेन आहे, 1 2 3 4 5 6. म्हणजे लॉंगेस्ट कार्बन चेन कोणती आहे, तर ही चेन लॉंगेस्ट आहे. पहिला किती सबस्टिट्यूएंट आहे, तीन, हा एक सबस्टिट्यूएंट आहे, हा एक सबस्टिट्यूएंट आहे आणि हा एक सबस्टिट्यूएंट, असे टोटल तीन सबस्टिट्यूएंट आहेत. मग नंबरिंग कुठून करणार तुम्ही,
जर दोन पेक्षा जास्त सबटेंडेंटाचे असतील तर आपण काय करतो लोएस्ट सम रूल यूज आपण करतो. हा लोएस्ट सम रूल जर समजा आपण ह्या अंक नंबरी केले तर हा कारण नंबर असेल फर्स्ट, हा असेल सेकंड, हा असेल थर्ड, हा असेल फोर्थ, हा असेल फिफ्थ, सिक्स, सेवन अँड एट. हा कोणत्या कारण टर्मला अटॅच आहे सबटेंड थ्री ला अटॅच आहे. हा सबटेंड कुठे अटॅच आहे थ्री ला, थ्री प्लस. हा सबटेंड कुठे अटॅच आहे फोर ला, फोर प्लस. हा सबटेंड कुठे अटॅच आहे फाईव्ह ला. याचे संख्या थ्री प्लस फोर सेव्हन, सेव्हन प्लस फाईव्ह ट्वेल्व. जर तुम्ही ह्या अंकानं नंबरिंग केली असती तर पहा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स, फोर फाईव्ह सिक्स ला आले असते ते, फोर फाईव्ह आणि सिक्स ला आले असते. यांचे संख्या ना फोर प्लस फाईव्ह नाईन, नाईन प्लस सिक्स फिफ्टीन. म्हणजे कोणती नंबरिंग करेक्ट आहे, ही नंबरिंग करेक्ट आहे, ही नंबरिंग रॉंग आहे. म्हणजे आपण जी आता नंबरिंग केली ती नंबरिंग करेक्ट आहे. म्हणजे याचं आयपीएससी नेमकं असेल पहा, थ्री ला सबस्टेंट कोणता कोणता अटॅच आहे दिस इज मिथाल ग्रुप, फोर ला कोणता अटॅच आहे सी एच टू सी एच थ्री. हे माहिती ना टू ला जंक्शन म्हणजे काय असतं सी एच टू, टर्मिनल म्हणजे काय असतं सी एच थ्री, सी एच टू सी एच थ्री म्हणजे काय झालं इथाल ग्रुप झाला. हा कोणता अटॅच आहे थ्री ला मिथाईल, फोर ला अटॅच आहे इथाईल आणि फाईव्ह ला अटॅच आहे मिथाईल. हा दोन मिथाल ग्रुप अटॅच आहेत आणि एक इथाल ग्रुप अटॅच आहे. मिथाल मध्ये आणि इथाल मध्ये अल्फाबेटिकली कोण येणार फर्स्ट, तर इथाल फर्स्ट येणार. दोन डिफरंट आहेत ना इथं पहा, तीन अल्कल ग्रुप अटॅच आहेत, तीन सबस्टेंट आहेत, त्यापैकी दोन सेम आहे आणि एक डिफरंट आहे. जर डिफरंट सबस्टेंट अटॅच असतील तर काय करायचं अल्फाबेटिकल ऑर्डर युज करायची. म्हणजे फर्स्ट करणार इथाईल, इथाईल कुठे अटॅच आहे फोर ला, त्यामुळे फर्स्ट करणार फोर इथाईल, त्यानंतर काय येणार मिथाईल. आता मिथाईल कुठे कुठे अटॅच आहे एक थ्री ला अटॅच आहे आणि एक फाईव्ह ला अटॅच आहे, त्यामुळे इथे काय लिहायचं थ्री, त्यानंतर काय लिहायचं फाईव्ह, थ्री फाईव्ह. टोटल किती झाले हे दोन आणि दोन्ही सेम आहेत, दोन सेम आहेत म्हणून आपण काय लिहितो डाय लिहितो. त्यानंतर सीएस थ्रीचं नाव काय मिथाईल, फोर इथाईल थ्री फाय डाय मिथाईल. पुढे काय येणार टोटल कार्बन एटम्स इन मेन चेन, मेन चेन मध्ये कार्बन किती आहेत एट आहेत, त्यामुळे काय येणार ऑक्ट. आणि लास्ट काय येतं प्रायमरी सफिक्स एनी, कारण सगळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत. इथे काय येणार डॅश, इथे येणार डॅश. नंबर आणि नंबर आणि नंबरच्या मध्ये काय येतो कॉमा येतो, दोन नंबरच्या मध्ये कॉमा आणि इथे काय येणार डॅश. फोर इथाईल थ्री फाईव्ह डायमिथाईल ऑक्टेन हे झालं इथं आयपीएससीने. थर्ड एक्झाम्पल आहे, थर्ड एक्झाम्पल सी एच थ्री, सी एच थ्री थ्राईस सी, सी एच टू, सी एच टू ट्वाईस सी एच, सी एच थ्री ट्वाईस. हा याचा आपल्याला आयपीएससी नेमण्याचं आहे. कोणता मॉलिक्युल आहे हा, तर हा जो आपण फॉर्म्युला आहे तो कोणता फॉर्म्युला आहे कंडेन्स फॉर्म्युला. कंडेन्स फॉर्म्युला सिम्पल फॉर्म मध्ये करून घ्या. कंडेन्स फॉर्म्युला सिम्पल फॉर्म मध्ये कसं लिहिणार हा सी एच थ्री थ्राईस सी. हा सी तुम्ही करतोय सी, ह्या सी ला किती सी एच थ्री अटॅच आहेत तीन सी एच थ्री अटॅच आहेत. दिस इज फर्स्ट सी एच थ्री, दिस इज सेकंड सी एच थ्री अँड दिस इज थर्ड सी एच थ्री. पुढे सी एच टू ट्वाईस, सी एच टू किती वेळेस आहे दोन वेळेस सी एच टू सी एच टू. त्यानंतर पुढे काय अटॅच आहे सी एच, ह्या सी एच ला काय अटॅच आहेत सी एच थ्री, किती सी एच थ्री अटॅच आहेत तर दोन. दिस इज फर्स्ट सी एच थ्री अँड दिस इज सेकंड सी एच थ्री. याचा आपल्याला आयपीएससी नेम लिहायचं पहा. याच्यामध्ये फर्स्ट कार्बन चेन सिलेक्ट करा, कार्बन चेन कोणती असेल तर ही आहे कार्बन चेन. दिस इज कार्बन चेन, लॉंगेस्ट कार्बन चेन. हा कोणत्या अंकाने नंबरिंग करणार तुम्ही, ह्या अंकडून नंबरिंग करायचं का ह्या अंकडून नंबरिंग करायचं. तर सबस्टेंट किती अटॅच आहे तीन, वन टू थ्री. जर तीन सबस्टेंट अटॅच असतील तर लोएस्ट सम रूल यूज करायचा. लोएस्ट सम रूल यूज केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ह्या अंकाने आपल्याला नंबरिंग करायचं आहे. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अँड सिक्स्थ. हा सबस्टेंट किती आहेत तीन, वन टू थ्री. आणि तीनही कसे आहेत सेम आहेत. हा हा सी एच थ्री कुठे अटॅच आहे सेकंड कार्बन एटमला, हा सी एच थ्री कुठे अटॅच आहे सेकंड कार्बन एटमला, हा सी एच थ्री कुठे अटॅच आहे फाईव्ह कार्बन एटमला, टू टू फाईव्ह. तीनही कसे आहेत सेम. जर तीन सेम असतील तर काय लिहितो आपण ट्राय लिहितो, चार सेम असतील तर टेट्रा, पाच सेम असतील तर पेंटा. सी एच थ्री, सी एच थ्रीचं नाव काय मिथाईल, मिथाईल. त्यानंतर काय येणार वर्ड रूट, टोटल कार्बन टर्म सिक्स, देअरफोर वर्ड रूट इज
हेग्स अँड लास्ट इज ANE. काय राहील अजून, दोन नंबरच्या मध्ये कॉमा, दोन नंबरच्या मध्ये कॉमा, नंबर आणि लेटरच्या मध्ये डॅश, 225 ट्रायमिथाइल हेक्सेन, हे झालेचं आयपीएसी नेम. तर इथे पाहिलं आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं आयपीएसी नेम. अजून याच्यामध्ये काही पॉईंट शिल्लक आहेत, पहिले तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण कोणता पॉईंट कम्प्लीट केला, आयपीएसी नेम ऑफ अल्केन्स सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. जे आता आपण रूल युज केले तेच रूल आपल्याला इथून पुढे युज करायचे आहेत. न्यू पॉइंट आहे आयपीएसी नेम ऑफ अल्कायल ग्रुप. अल्कायल ग्रुप, अल्कायल ग्रुप म्हणजे काय, अल्केन मधून एक हायड्रोजन रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळतो, अल्कायल ग्रुप मिळतो. तर त्याचा आपल्याला आयपीएसी नेम लिहायचं आहे. याच्यामध्ये फर्स्ट अल्कायल ग्रुप आहे CH3. फर्स्ट अल्कायल ग्रुप इज CH3. अल्कायल ग्रुप एक कार्बन, एक हायड्रोजन आयटम रिमूव्ह केल्यानंतर अल्केन मधून आपल्याला काय मिळतो, अल्कायल ग्रुप CH3. याच्यात एक कार्बन आयटम किती आहे, एकच कार्बन आयटम आहे. म्हणजे याचं आयपीएसी नेम काय येणार, METH. फर्स्ट काय लिहायचं, वर्ड रूट काय येणार, मीथ, आणि पुढे फक्त काय लावायचं, वायर. दिस इज आयपीएसी नेम. द आयपीएसी नेम ऑफ CH3 इज मिथाइल. देन एक्झाम्पल सेकंड, CH3 CH2. याच्यामध्ये डॅश कोणत्या कार्बन आयटमला आहे, डॅश. ज्या कार्बन आयटमला डॅश आहे तो कार्बन आयटम काय करायचा, फर्स्ट कन्सिडर करायचा. आता पहा, हा कार्बन आयटम फर्स्ट झाला तर हा कार्बन आयटम कोणता होईल, सेकंड कार्बन आयटम होईल. कारण दोनच कार्बन आयटमची चेन आहे, इकडे कुठेही कार्बन आयटमची चेन नाहीये. दिस इज फर्स्ट कार्बन आयटम, दिस इज सेकंड कार्बन आयटम. पहा, टोटल कार्बन आयटम किती झाले, दोन. दोन कार्बन आयटम असतील तर आपण काय लिहितो, इथ, आणि पुढे काय लावायचं, फक्त वायल. दिस इज आयपीएस नेम, इथाइल. देन एक्झाम्पल थर्ड, CH3 CH2 CH2 डॅश. कोणत्या कार्बन आयटमला डॅश आहे, ज्या कार्बन आयटमला डॅश आहे त्या कार्बन आयटमला फर्स्ट नंबर द्यायचा. ज्या कार्बन आयटमला डॅश आहे त्या कार्बन आयटमला फर्स्ट नंबर द्यायचा आहे. दिस इज फर्स्ट कार्बन आयटम, दिस इज सेकंड कार्बन आयटम, दिस इज थर्ड कार्बन आयटम. टोटल किती कार्बन आयटम झाले, तीन. तीन कार्बन आयटम झाले तर त्याला आपण काय म्हणणार, प्रोप. आणि पुढे फक्त काय लावायचं, वायल, प्रोपाइल. एवढी एकच कार्बन चेन आहे, दुसरे कार्बन चेन आहे का याच्यामध्ये, नाहीये. त्याच्यामुळे इथं आयपीएसी नेम का होणार, प्रोपाइल. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल, हे थोडस वेगळं एक्झाम्पल आहे, CH3 CH CH3. त्या कार्बन आयटमला आहे डॅश. पहा, डॅश कोणत्या कार्बन आयटमला आहे, ज्या कार्बन आयटमला डॅश आहे तो कार्बन आयटम फर्स्ट कन्सिडर करा. ह्या कार्बन आयटमला डॅश आहे त्यामुळे हा कार्बन आयटम काय झाला, फर्स्ट. आता फक्त आपल्याला एक चेन सिलेक्ट करायची आहे, कोणती चेन होईल. जर मी समजा राईट साईडला नंबरिंग करत गेलो, हा कार्बन आयटम फर्स्ट, हा होईल सेकंड. किती कार्बन आयटमची चेन झाली, दोन कार्बन आयटमची चेन झाली. जर समजा मी लेफ्ट साईडला नंबरिंग करत गेलो असतो तर 1 2, किती कार्बन आयटमची चेन झाली असती, दोन कार्बन आयटमची चेन झाली असती. तुम्ही राईटला गेलात, दोन कार्बन आयटमची चेन मिळणार, लेफ्टला गेलात, दोन कार्बन आयटमची चेन मिळणार. म्हणजे तुम्ही कोणती एक चेन सिलेक्ट करू शकता, दोन चेन सिलेक्ट करायचे नाहीत, फक्त एक लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करायचे. समजा आपण ही चेन सिलेक्ट केली, कोणती चेन सिलेक्ट केली, आपण ही चेन सिलेक्ट केली. आता पहा, मग हा जो CH3 आहे तो CH3 काय आहे, सबस्टिट्युएंट. हा जो CH3 आहे तो CH3 काय आहे, सबस्टिट्युएंट आहे. मग हा सबस्टिट्युएंट कोणत्या कार्बन आयटमला अटॅच आहे, तर हा सबस्टिट्युएंट आहे फर्स्ट कार्बन आयटमला अटॅच, त्यामुळे इथे लिहायचं 1. त्यानंतर ह्या CH3 चं नाव लिहायचं मिथाइल, 1 मिथाइल. त्यानंतर आता टोटल कार्बन आयटम इन मेन चेन, मेन चेन मध्ये कार्बन आयटम किती, टोटल दोन. दोन कार्बन आयटम असेल तर आपण काय लिहितो, वर रूट इथ, आणि पुढे काय लावायचं, वायल. इथं ANE लावायचं नाहीये, ANE काय लावत नाही, कारण हा अल्केन आहे का, अल्केन नाहीये. अल्केन मधला एक हायड्रोजन रिमूव्ह केलाय, अल्केन मधला एक हायड्रोजन रिमूव्ह केलाय, आणि आपल्याला काय मिळालाय, अल्कायल ग्रुप. त्यामुळे ETH, पुढे काय लावायचं, वायल. म्हणजे इथं आयपीएसी नेम काय झालं सांगा, 1 मिथाइल इथाइल. इथे काय येणार, डॅश येणार, 1 मिथाइल इथाइल. हे झालं इथं आयपीएसी नेम. त्यानंतर 5 नंबर आहे CH3 CH CH3 CH2 CH3 CH3 डॅश. कोणत्या कार्बन आयटमला डॅश आहे, ज्या कार्बन आयटमला डॅश आहे तो कार्बन आयटम काय करायचा, फर्स्ट कन्सिडर करायचा. दिस इज फर्स्ट कार्बन आयटम. आता सांगा लॉंगेस्ट कार्बन चेन आपल्याला कुठे मिळेल, राईटला मिळेल, लेफ्टला मिळेल का, डाऊनवर्ड डायरेक्शन मिळेल,
तर डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये आपल्याला लॉन्गेस्ट कार्बन चेन मिळेल. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म. कोणता कार्बन टर्म आहे हा? फर्स्ट. दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. तर ही झाली आपली लॉन्गेस्ट चेन. तर हा सी एस थ्री आणि हा सी एस थ्री काय झाले मग आपले सबस्टिट्युएंट. मग आता सांगा हे दोन सबस्टिट्युएंट कोणकोणत्या कार्बन टर्मला अटॅच आहेत. तर हा सबस्टिट्युएंट आहे फर्स्ट कार्बन टर्मला अटॅच, त्यामुळे तुला इथं वन. हा सबस्टिट्युएंट कुठे अटॅच आहे? वन ला. म्हणजे तो नंबर परत काय झाला? रिपीट वन वन. त्यानंतर हे दोन ग्रुप आहेत आणि दोन्ही कसे आहेत? सेम आहेत. दोन्ही सेम असतील तर काय करणार आपण? काय करणार आपण? प्रिफिक्स यूज करणार डाय. त्यानंतर सीएच3चं आपण नाव लिहिणार मिथाय, डाय मिथाय. आणि लास्ट काय लिहिणार आपण? टोटल कार्बन टर्म इन मेन चेन किती झाले? तीन. त्यामुळे प्रोप. आणि लास्ट काय येणार? वायल. नंबर आणि नंबरच्या मध्ये काय येणार? कॉमा. नंबर आणि लेटरच्या मध्ये काय येणार? डॅश वन वन डाय मिथाइल प्रोपाइल. हे झाले तर आयपीएसी नेम. शेवटी आपण वायल लावले. दिस इज अल्कल ग्रुप आहे. अल्कल ग्रुप असेल तर लास्ट काय लावायचं? वायल. त्यामुळे आयपीएसी नेम काय झालं? वन वन डाय मिथाइल प्रोपाइल. हे झाले तर आयपीएसी नेम. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. हा सिक्स नंबर एक्झाम्पल. तर सिक्स नंबर एक्झाम्पल मध्ये कोणत्या कार्बन टर्मला तुम्ही फर्स्ट कार्बन टर्म कन्सिडर करणार? ज्या कार्बन टर्मला तुम्हाला डॅश दिसतोय तो कार्बन टर्म फर्स्ट कन्सिडर करा. म्हणजे हा कार्बन टर्म काय होणार? फर्स्ट कार्बन टर्म होणार. पहा राईट साईडला किती कार्बन टर्मची चेन तयार होते? वन टू थ्री. आणि लेफ्ट साईडला वन टू, दोनच. लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करा. म्हणजे कोणती चेन होणार? ही चेन होणार. ह्या एंडला नंबरिंग करत जायचं. वन टू थ्री ही झाली लॉंगेस्ट कार्बन चेन. पहा म्हणजे आयपीएसी नेम काय लिहिता येईल? पहा ही आपली मेन चेन आहे. तर मग आपला हा जो सी एस थ्री आहे तो सी एस थ्री काय आहे? सबस्टिट्युएंट. तो कुठे अटॅच आहे? फर्स्ट कार्बन टर्मला. त्यामुळे तुला इथं वन. पुढे काय लिहायचं? सी एस थ्रीचं आयपीएसी नेम मिथाइल. म्हणजे वन ला हा सी एस थ्री म्हणजे वन मिथाइल. टोटल कार्बन टर्म इन चेन थ्री, देअर फोर प्रोप. अँड लास्ट इज वायल डॅश. वन मिथाइल प्रोपाइल हे झाले तर आयपीएसी नेम. हा सेवन नंबर मध्ये कोणता कार्बन टर्म फर्स्ट आहे? सेवन मध्ये कोणता कार्बन टर्म फर्स्ट आहे? ज्या कार्बन टर्मला डॅश आहे तो. म्हणजे हा कार्बन टर्म काय होणार? फर्स्ट कार्बन टर्म होणार. हा होणार सेकंड, हा होणार थर्ड. हा सबस्टिट्युएंट कोणकोणते अटॅच आहेत मग? सीएच 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 थ्री ही आपली मेन चेन झाली. तर हा सीएच थ्री आणि हा सीएच थ्री काय आहे? सबस्टिट्युएंट. पाहता हा सीएच थ्री कुठे अटॅच आहे? वन ला. हा सीएच थ्री कुठे अटॅच आहे? टू ला. म्हणजे काय लिहायचं? ह्या सीएच थ्रीचा नंबर वन. त्यानंतर ह्या सीएच थ्रीचा नंबर टू. वन टू टोटल किती आहेत? दोन. आणि दोन्ही कसे आहेत? सेम. त्यामुळे डाय. पुढे येणार सी मिथाइल, डाय मिथाइल. पुढे काय येणार? टोटल थ्री कार्बन आयटम, देअर फोर प्रोप. अँड लास्ट इज वायल. वन टू डाय मिथाइल प्रोपाइल हे झाले आयपीएसी नेम. इथे कॉमा इथे डॅश येईल. हा एट नंबर. एट नंबर मध्ये कोणता कार्बन आयटम फर्स्ट असेल? तर एट नंबर मध्ये हा कार्बन आयटम असेल फर्स्ट कार्बन आयटम. कारण ह्या कार्बन आयटमला डॅश आहे. बा राईट साईडला, लेफ्ट साईडला आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये कोणती कार्बन चेन आपल्याला लॉंगेस्ट मिळेल? तर एक तर आपल्याला राईट साईडला मिळेल किंवा लेफ्ट साईडला मिळेल. समजा हा फर्स्ट कार्बन टर्म आहे, हा आहे सेकंड आणि हा आहे थर्ड. तर ही झाली आपली मेन चेन सी सी एच टू सी एस थ्री. मग पहा इथे काय आहे? सी एस थ्री आणि हा काय आहे? सी एच टू. हे काय झाले? सबस्टिट्युएंट. पहा सी एस थ्री आणि सी एच टू सी एस थ्री हे सेम आहेत का डिफरंट आहेत? तर डिफरंट आहेत. डिफरंट असेल तर काय करायचं? अल्फाबेटिकल ऑर्डर युज करायचे. अल्फाबेटिकल ऑर्डर काय येणार? फर्स्ट याचं नाव येणार इथाइल, त्यानंतर याचं नाव येणार मिथाइल. हा फर्स्ट लाईट याचे इथाइल, त्यामुळे काय येणार? वन इथाइल, वन इथाइल. हा झाला वन इथाइल. त्यानंतर हा मिथाइल ग्रुप कुठे अटॅच आहे? फर्स्टलाच अटॅच आहे. त्यामुळे काय येणार? वन मिथाइल, वन इथाइल, वन मिथाइल. पुढे काय येणार? टोटल कार्बन टर्म इन मेन चेन किती आहेत? तीन आहेत. त्यामुळे काय येणार? प्रोप. अँड लास्ट काय येणार? वायल. म्हणजे काय झालं? वन इथाइल, वन मिथाइल प्रोपाइल हे झाले तर आयपीएसी नेम. इथं डॅश येणार डॅश डॅश. पण नाईन नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही घरी सॉल्व्ह करा. सी एच थ्री सी एच सी एच टू सी एच सी एच टू सॉरी सी एच थ्री सी एच टू सी एच थ्री. तर याचा आयपीएसी नेम तुम्ही लिहायचा आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. आपला न्यू पॉइंट आहे आयपीएसी नेम ऑफ कॉम्प्लेक्स अल्केन. कॉम्प्लेक्स अल्केनचं आयपीएसी नेम. तर कॉम्प्लेक्स अल्केन मध्ये म्हणजे काय? पहा कॉम्प्लेक्स अल्केन म्हणजे आपली जी मेन चेन असेल त्या मेन चेनला काय असणार? ब्रांचिंग असणार.
म्हणजे सबस्टिट्यूएंट अटॅच असणार. त्या ब्रांचिंग मध्ये जर परत ब्रांचिंग असतील तर आपण काय त्या अल्केनला म्हणणार, कॉम्प्लेक्स अल्केन. कॉम्प्लेक्स अल्केन म्हणजे काय, समजा एक मेन चेन आहे, त्या मेन चेनला ब्रांचिंग अटॅच आहे, ब्रांचिंग आहेत, त्या ब्रांचिंग मध्ये जर अजून ब्रांचिंग असतील तर त्या अल्केनला आपण काय म्हणणार, कॉम्प्लेक्स अल्केन. तुमच्या समोर असा एक अल्केन दिलेला आहे, ही आहे आपली मेन चेन, लॉंगेस्ट कार्बन चेन, ती मेन चेन आहे. ह्या मेन चेनला काय अटॅच आहे, तर या मेन चेनला काय अटॅच आहे, तर हा एक ग्रुप अटॅच आहे. तर या ग्रुपमध्ये परत काय अटॅच आहेत, अजून सबस्टिट्यूएंट. म्हणजे आपली ही झाली मेन चेन, किती कार्बन टच आहे, 1 2 3 4 5 6 7 8, 8 कार्बन टच आहे. आणि त्याला काय अटॅच आहे, एक ब्रांचिंग अटॅच आहे. ह्या ब्रांचिंग मध्ये अजून ब्रांचिंग आहेत, ते कशा पहा. फर्स्ट आपण काय करूया, याला आपण नंबरिंग करूया, किती कार्बन टच आहे, 8 कार्बन टच. हा जो ग्रुप अटॅच आहे तो ग्रुप म्हणजे हा जो सबस्टिट्यूएंट अटॅच आहे तो कोणत्या कार्बन टाइप अटॅच आहे पहा. जर समजा आपण इकडे नंबरिंग केली तर 1 2 3 4, जर आपण इकडे नंबरिंग केली तर 1 2 3 4 5, म्हणजे आपल्याला ह्या एंडकडे नंबरिंग करावं लागेल, 1 2 3 4 5 6 7 अँड 8. तर 4 कार्बन आयटमला हा अल्काइल ग्रुप अटॅच आहे. याचं आयपीएस नेम कसं येतं पहा, तर 4th कार्बन आयटमला ही आपली मेन चेन आहे, ह्या मेन चेनला ह्या ग्रुप मधला कोणता कार्बन आयटम अटॅच आहे, तर कोणता कार्बन आयटम अटॅच आहे, तर हा कार्बन आयटम अटॅच आहे त्या कार्बन आयटमला आपण काय करणार, फर्स्ट कार्बन आयटम कन्सिडर करणार. फर्स्ट कार्बन आयटम कोणता कन्सिडर करायचा, मेन चेनला जो कार्बन आयटम अटॅच आहे, कारण ही आपली ब्रांच आहे, ब्रांच मधला कोणता कार्बन आयटम मेन चेनला अटॅच आहे त्याला फर्स्ट नंबर द्यायचा. ही आपली मेन चेन आहे 8 कार्बन आयटमचे, आणि त्याला हे काय ब्रांचिंग आहे. ब्रांचिंग मधला कोणता कार्बन आयटम मेन चेनला अटॅच आहे, तर हा कार्बन आयटम मेन चेनला अटॅच आहे, त्यामुळे हा झाला फर्स्ट कार्बन आयटम. नेहमी लक्षात ठेवा, हा फर्स्ट कार्बन आयटम. आता जर मी राईटला गेलो 1 2, तर किती कार्बन आयटमची चेन तयार होणार, 2. आणि जर समजा मी लेफ्टला गेलो तरी सुद्धा किती कार्बन आयटमची चेन तयार होणार, 2. म्हणजे आपण एकतर ही चेन सिलेक्ट करू शकतो किंवा आपण ही चेन आपण सिलेक्ट करू शकतो. आले लक्षात आहे. पहा, आधी फर्स्ट काय करायचं, याचा आयपीएस नेम लिहायचं. हा काय आहे, सबस्टिट्यूएंट आहे, म्हणजे हा अल्काइल ग्रुप आहे. येते लक्षात, हा याला बॉक्स केला आपण, तो काय आहे, अल्काइल ग्रुप आहे. तर अल्काइल ग्रुपचा आयपीएस नेम कसं लिहायचं हे आताच आपण पाठीमागे पाहिलं. सांग, येतो आयपीएस नेम का. आता हा काय झाला, CH3 आपला मिथाइल ग्रुप. हा मिथाइल ग्रुप कोणत्या कार्बन आयटमला अटॅच आहे, फर्स्ट कार्बन आयटमला अटॅच आहे, त्यामुळे इथे काय लिहायचं, 1 मिथाइल. पुढे हा झाला मिथाइल फर्स्ट, म्हणजे फर्स्ट कार्बन आयटमला काय त्याच्या, हा CH3 म्हणजे 1 मिथाइल. टोटल कार्बन किती त्याच्यामध्ये, 2, त्यामुळे काय लिहिणार आपण, 8. आणि पुढे काय लिहिणार आपण, YL. इथे करणार डॅश, 1 मिथाइल इथर. हे झालं इथं आयपीएस ने, ते काय करायचं, ब्रॅकेट मध्ये एनक्लोज करायचं, ब्रॅकेट मध्ये क्लोज करायचं. त्यानंतर हा जो पूर्ण ग्रुप अटॅच आहे तो कोणत्या कार्बन आयटमला अटॅच आहे, मेन चेनच्या, 4, त्यामुळे तुला इथं 4, इथे डॅश 4 1 मिथाइल इथर. त्यानंतर मेन चेन मध्ये कार्बन आयटम किती 8 आहेत, त्यामुळे काय होणार, वर्ड रूट ऑक. आणि लास्ट काय होणार, एनए, कारण आता हा काय आपला कंपाऊंड आहे, हा काय आपला अल्काइल ग्रुप नाहीये. तर हा पूर्ण कंपाऊंड कसा आहे, अल्केन आहे, त्यामुळे आपण काय लिहिलं, ऑक्टेन. लक्षात आलं हे. किंवा येतात अजून दुसरा आयपीएस नेम आपण काय लिहू शकतो, और पहा, 4th कार्बन आयटम, 4 कार्बन आयटमला हा ग्रुप अटॅच आहे. तर हा ग्रुप कोणता आहे पहा, CH3 CH CH3. हा ग्रुप आपण असा लिहू शकतोय पहा, हा CH3 CH3 ला पुढे काय अटॅच आहे, CH. ह्या CH ला काय अटॅच आहे, CH3. ह्या CH ला काय आहे, डॅश. मी तुम्हाला काल सांगितलं आहे, लास्ट एक चला आपण बघितलंय, CH3 CH CH3 हा जर असेल तर काय युज करायचा, आयसो. टोटल किती कार्बन आयटम आहेत, 3 आहेत, त्यामुळे काय येणार, प्रोपाइल. आयसो प्रोपाइल ग्रुप आहे हा. हा ग्रुप कोणता आहे, आयसो प्रोपाइल. आणि तो कोणत्या कार्बन आयटमला अटॅच आहे, 4, त्यामुळे काय येणार, 4 आयसो प्रोपाइल. त्यानंतर मेन चेन मध्ये कार्बन आयटम किती 8 ऑक. लास्ट काय येणार, एनई, 4 आयसो प्रोपाइल ऑक्टेन. हे सुद्धा काय होणार, त्याचं आयपीएस नेम होणार. याचा आपल्याला 2 आयपीएस नेम लिहिता येतील. फर्स्ट इज 4 1 मिथाइल इथाइल ऑक्टेन, अँड सेकंड इज 4 आयसो प्रोपाइल ऑक्टेन. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. सेकंड एक्झाम्पल, तर या सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्हाला फर्स्ट काय करावं लागेल, लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करावं लागेल. लॉंगेस्ट कार्बन चेन पहा, याच्यामध्ये कोणते आहे, तर लॉंगेस्ट कार्बन चेन याच्यामध्ये कोणते आहे, 1
टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन तर टेन कार्बोनेटम ची चेन आहे म्हणजे आपले मेन चेन कोणते आहे तर ही आहे आपली मेन चेन तर याला मी काय करतोय बॉक्स करतोय बा तर ही आहे आपली मेन चेन ह्या मेन चेनला सबस्टिट्यूएंट किती अटॅच आहेत तर दोन अटॅच आहेत एक आहे हा सबस्टिट्यूएंट सी एच टू सी एच थ्री म्हणजे इथाइल आणि एक कोणता हा तर हा ग्रुप आहे याचं नाव काय सांगता येईल पा सी एच थ्री सी एच सी एच थ्री सी एच टू याचं नाव काय आयसो ब्युटाइल एक इथाइल आहे एक आयसो ब्युटाइल आहे मग याचं आय बेस रिंग कसं लिहिणार तर फर्स्ट काय करा मेन चेनला नंबरिंग करा मेन चेनला नंबरिंग कोणत्या अंकानं करायची आता इथे दोन सबस्टिट्यूएंट अटॅच आहेत तर तुम्हाला लोएस्ट सम रूल यूज करावा लागेल हा वन टू थ्री थ्री ला अटॅच आहे हा इथाइल थ्री त्यानंतर फोर त्यानंतर काय येणार फाईव्ह फाईव्ह ला अटॅच आहे हा आयसोब्युटाइल म्हणजे थ्री आणि फाईव्ह चे सम करते किती येणार एट येणार जर तुम्ही इकडे नंबरिंग केली तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स हा सिक्स ला अटॅच आहे हा सिक्स सेवन एट सिक्स आणि एट याचे सम किती येणार फोर्टीन येणार म्हणजे ह्या अंकानं आपल्याला नंबरिंग करून चालेल का नाही तर आपल्याला नंबरिंग ह्या अंकानं करावं लागेल पहा दिस इज फर्स्ट कार्बोनेटम दिस इज सेकंड दिस इज थर्ड दिस इज फोर्थ दिस इज फिफ्थ दिस इज सिक्स सेवन एट नाईन अँड टेन पहा याच्यामध्ये थर्ड कार्बोनेटमला एक अल्कल ग्रुप अटॅच आहे आणि फाईव्ह कार्बोनेटमला एक हा अल्कल ग्रुप अटॅच आहे लक्षात पहा येतं आयबीएस नेम कसं लिहायचं हा इथाइल आहे हा जो सबस्टिट्यूएंट अटॅच आहे त्या सबस्टिट्यूएंट मध्ये परत काय अटॅच आहेत ब्रांच आहेत म्हणजे ही जी ब्रांच आहे त्या ब्रांच मध्ये परत ब्रांच आहे मी तुम्हाला काय सांगितलं होतं याच्यामधला कोणता कार्बोनेटम हा फर्स्ट कन्सिडर करायचा जो कार्बोनेटम मेन चेन अटॅच आहे आता याच्यामधला कोणता कार्बोनेटम हा मेन चेन अटॅच आहे तर हा कार्बोनेटम त्यामुळे हा काय होणार फर्स्ट कार्बोनेटम हा कोणता होणार सेकंड हा होणार थर्ड कार्बोनेटम किंवा हा सुद्धा झाला असता थर्ड कार्बोनेटम वन टू थ्री मग मला सांगा हा जो आहे तो काय आहे हा काय झाला हा काय झाला सबस्टिट्यूएंट म्हणजे ही ब्रांच आहे मेन चेनची ही मेन चेन मेन चेनची ही ब्रांच आणि ह्या ब्रांच मधली हा जो सी एच थ्री आहे तो काय आहे ब्रांच आहे मग आपल्याला आयपीएस नेम लिहावं लागेल मग आयपीएस नेम काय लिहिणार पा याचं नाव काय आहे सी एच टू सी एच थ्री चं इथाइल आहे फर्स्ट काय लिहायचं मग याचं नाव लिहायचं कारण हा अल्फाबेटिक गेले कसं येतोय फर्स्ट येतोय त्यामुळे काय येतो फर्स्ट थ्री थ्री नंतर काय येणार इथाइल थ्री इथाइल त्यानंतर काय येणार हा फाईव्ह ला अटॅच आहे फाईव्ह ला अटॅच आहे आता पहा याचा आयबीएस नेम लिहायचंय ही ब्रांचिंग मध्ये ब्रांचिंग आहे सी एस थ्री त्यामुळे ते ब्रॅकेट मध्ये लिहायचं पहा वन टू थ्री वन टू थ्री टू ला काय अटॅच आहे सी एस थ्री त्यामुळे ते काय येणार टू मिथाइल टू मिथाइल वन टू थ्री टू ला सी एच थ्री म्हणजे टू मिथाइल त्यानंतर टोटल कार्बोनेटम इन चेन किती आहे तीन आहे त्यामुळे काय येणार प्रोप त्यानंतर काय येणार लास्ट वायल टू मिथाइल प्रोपाइल आपण शेवटी वायल का लिहिलं कारण हा ब्रांच आहे ही साइड चेन आहे हा सबस्टिट्यूएंट आहे त्यामुळे काय लिहिलं आपण वायल त्यानंतर आता मेन चेन पहा मेन चेन मध्ये कार्बोनेटम किती टोटल टेन कार्बोनेटम आहेत त्यामुळे काय येणार डेक येणार टेन कार्बोनेटम आहे त्यामुळे काय येणार टेक आणि मेन चेन मध्ये कोणता बॉन्ड आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे काय येणार एनए इथे काय येणार डॅश इथे येणार डॅश डॅश इथे येणार डॅश थ्री इथाइल फाईव्ह टू मिथाइल प्रोपाइल डेकेन हेच आयपीएस नेम किंवा अजून एक आपण आयपीएस नेम लिहू शकतो काय लिहिणार आयपीएस नेम याचं नाव काय आहे इथाइल आहे इन स्टार्ट होत आहे पाहता हा जो पूर्ण ग्रुप आहे हा जो पूर्ण ग्रुप आहे याचं नाव काय आहे आयसोब्युटाइल आयसोब्युटाइल सी एच थ्री सी एच सी एच थ्री म्हणजे आयसो टोटल कार्बोनेटम फोर त्यामुळे काय येणार ब्युटाइल आयसो ब्युटाइल हा इथाइल आणि हा आयसो ब्युटाइल ई आणि आय मध्ये अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येणार ई फर्स्ट येणार मग याचं नाव काय येणार थ्री इथाइल पुढे काय येणार थ्री इथाइल त्यानंतर काय येणार फाईव्ह हा ग्रुप कोणता आहे आयसो ब्युटाइल दिस इज आयसो ब्युटाइल थ्री इथाइल फाईव्ह आयसो ब्युटाइल टेन कार्बोनेटम आहे चेन मध्ये त्यामुळे काय येणार डेक अँड लास्ट इज एनी थ्री इथाइल फाईव्ह आयसोब्युटाइल डेकेन हे होईल आयपीएस नेम किंवा हे पण आयपीएस नेम तर
हे जे आपण आयपीएस नेम लिहिले असे टाइपचे आयपीएस नेम आपल्याला जेईई मेन्स मध्ये आणि नीट मध्ये विचारतात, ठीक आहे। तर हा पॉइंट आपला कंप्लीट झाला, आयपीएस नेम ऑफ कॉम्प्लेक्स अल्केन। तर याच्यावरचे काय मी तुम्हाला प्रॉब्लेम देतोय ते तुम्ही घरी सॉल्व करा, स्क्रीनशॉट काढून घ्याचा। आपला कंटेंट झालेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला मी तीन प्रॉब्लेम होमवर्क साठी दिलेला आहे। एक दिलाय तुम्हाला मी बॉन्ड अँड फॉर्म्युला मध्ये अल्केन, एक दिलाय मी तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला मध्ये अल्केन, आणि थर्ड दिलाय एक कॉम्प्लेक्स अल्केन। तर याचे काय लिहायचे, आयपीएस नेम लिहायचे। घरी तुम्ही ट्राय करा, एकदम सिंपल आहे। तर हा पॉइंट आपला इथे कंप्लीट झाला, आयपीएस नेम ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। आयपीएस नेमचं हे फर्स्ट लेक्चर झाले, आयपीएस नेम ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। याच्यामध्ये आपण काय पाहिलं, अल्केनचा आयपीएस नेम, अल्कायल ग्रुपचा आयपीएस नेम आणि कॉम्प्लेक्स अल्केनचा आयपीएस नेम। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।